भाई का यार हेलो स्वागतम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवन उद्घाटन सोहळा आता नुकतच या देखण्या वास्तूचं उद्घाटन केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे। या संपूर्ण देखण्या वास्तूची पाहणी करून सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब या मुख्य कार्यक्रमस्थळी यायला निघालेले आहेत। सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे की आपण कृपया या सभागृहामध्ये बसून घ्यायचे। त्याचप्रमाणे आमदार माननीय नितेशजी राणे, प्रदीपजी नायर, सौरभजी अग्रवाल, एस एम देशमुख आणि किरण नाईक यांना देखील मी स्थानापन्न होण्याची विनंती करते। राजनजी तेली, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक उद्घाटन प्रसंगी तुम्हा सर्व मान्यवरांचे अतिथींचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजच्या या देखण्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब, त्याचबरोबर जिल्हाधिकारी माननीय श्रीमती के मंजुलक्ष्मी मॅडम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय प्रजितजी नायर सर, जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय सौरभ अग्रवाल साहेब, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त सन्माननीय एस एम देशमुख साहेब, विश्वस्त सन्माननीय किरण नाईक साहेब, माजी आमदार सन्माननीय राजन तेली साहेब, आमदार नितेश राणे साहेब, तसंच जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सर्व माजी जिल्हा अध्यक्ष, सर्व मान्यवर यांचं आम्ही शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो। स्वागतम सुस्वागतम, एकदा जोरदार टाळ्या उपस्थित मान्यवरांसाठी होऊन जाते, जोरदार टाळ्या। धन्यवाद। त्याचबरोबर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, कार्यकारी अभियंता अजय सर्वगौड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचं आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो। महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करणारे, पश्चिम भारतामधील प्रबोधनाचे प्रवर्तक, वैचारिक चळवळीचे नवयुगाचे निर्माते अर्थात युग प्रवर्तक पत्रकार, समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृद्धी हेच आपले जीवन कार्य मानणारे, मराठी पत्रकारितेत ज्यांचे कार्य सुवर्ण हस्ताक्षराने लिहिले जाते असे दर्पणकार, दिग्दर्शन या पहिल्या मासिकाचे जनक आदरणीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाचे व पत्रकार भुवनाच्या उद्घाटन समारंभात तुम्हा सर्व अतिथींचे मनपूर्वक स्वागत। आपल्या संस्कृतीचे, मांगल्याचे,
प्रतीक असणाऱ्या नंदा दीपाचे प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. 1832 म्हणजे जवळजवळ 190 ते 191 वर्षापूर्वी पत्रकारितेतील हा नंदादीप या भूमीतीलच बाळशास्त्री जांभेकरांनी प्रज्वलित केला, जो आस्थागयत संपूर्ण समाजाला सत्यतेचे दर्शन घडवतो. मी माननीय राणे साहेब अर्थात आमचे दादा आणि सर्व मान्यवरांना विनंती करते की दीप प्रज्वलनाने आणि आद्य पत्रकारांचा पुष्पहार समर्पित करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे. बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवन च्या या मुख्य उद्घाटन सोहळ्याचं दीप प्रज्वलन करून या ठिकाणी उद्घाटन होत आहे. केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते हा प्रगतीचा दीप उजळून या ठिकाणी विकासाचा दीप उजळून या ठिकाणी उद्घाटन होत आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी या दीप प्रज्वलनासाठी सहभागी होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेशजी तोरसकर यांच्या हस्ते सुद्धा दीप प्रज्वलन झालेलं आहे. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी मॅडम यासुद्धा ही ज्ञानज्योत प्रज्वलित करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सन्माननीय सौरभकुमार अग्रवाल, आमदार नितेशजी राणे यांना देखील विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करावं. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त सन्माननीय किरणजी नाईक साहेब, त्याचबरोबर मुख्य विश्वस्त एस एम देशमुख साहेब यांना देखील विनंती आहे की आपण देखील या मांदियाळीमध्ये सहभागी व्हावं. माजी आमदार राजनजी तेली हे देखील या दीप प्रज्वलनासाठी सहभागी होत आहेत. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातोय. ज्यांनी समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृद्धी हेच आपले जीवन कार्य मानले ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर. जांभेकरांच्या समग्र जीवनाकडे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं एक अष्टपैलू विलोभनीय व्यक्तिमत्व. आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल देशी विदेशी अशा 9 भाषा जांभेकरांना अवगत होत्या. धन्यवाद. मान्यवरांचे मनपूर्वक आभार. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. मनपूर्वक धन्यवाद. खरं तर सिंधुदुर्गातील पत्रकार विश्वात आज सोनियाचा दिनू आहे, कारण सिंधुदुर्गातील नव्हे तर सर्व महाराष्ट्रातील पत्रकारांचं एक स्वप्न या ठिकाणी साकार होतंय. पण हा सोनियाचा दिवस असा अचानक आला नाही, यासाठी गेले कित्येक वर्ष सिंधुदुर्गातील सर्व पत्रकार आणि महाराष्ट्रातील पत्रकार याचा पाठपुरावा करतायत की आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक याच लालभूमीत व्हावं. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आमचे दादा उपस्थित आहेत. मला आठवतंय 6 मार्च 2007 रोजी जेव्हा ह्या पत्रकार भुवनाच्या भूखंडाचा प्रश्न उपस्थित झाला, कारण पत्रकार भुवन उभारायचंय ही लालसा मनात होती पण भूखंड हातात नव्हता.
आमचे अध्यक्ष आणि पत्रकार जेव्हा दादांना भेटायला गेले तेव्हा काही क्षणात 6 लाखाची देणगी या भूखंडासाठी माननीय दादांनी दिली आणि हा प्रश्न चुटकी सरशी सोडवला। आज आमचा हो भाग्य आहे की या ठिकाणी या पत्रकार भवनाच्या उद्घाटन समारंभी आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय नारायणरावजी राणे उपस्थित आहेत। मी जिल्हाध्यक्ष माननीय उमेशजी तोरसकर यांना विनंती करते की त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन तसेच छाळ श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावे। माननीय उमेशजी तोरसकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेशजी तोरसकर यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सत्कार संपन्न होतोय। सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे साहेब यांचा केवळ ज्यांच्यामुळेच आज हे पत्रकार भवन आणि त्याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। हे पत्रकार भवन उभारण्यासाठी गेली 20 वर्ष सिंधुदुर्गातले पत्रकार अगदी डोळ्यात प्राण आणून वाट बघत होते आणि आज तो दिवस उगवला। याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, पण हा दिस शेवटचा नाही आहे, इथून खरं तर सुरुवात होणार आहे। आज उद्घाटन झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला आदर्शवत ठरेल असं हे पत्रकार भवन आणि बाळशास्त्री स्मारक या ठिकाणी आज उभं राहिलेलं आहे। यानंतर सिंधुदुर्गचे तरुण तडपदार नेतृत्व, अभ्यासू आणि लोकप्रिय आमदार माननीय नितेशजी राणे यांचं देखील स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी उपाध्यक्ष श्री बाळ खडपकर यांना करते। या ठिकाणी कणकवलीचे आमदार सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। उपाध्यक्ष बाळ खडपकर साहेब यांचा सत्कार करता आहेत। त्याचप्रमाणे आरोग्य, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात जिल्हा सर्वोत्तम व्हावा यासाठी सदैव कार्यतत्पर असणाऱ्या आमच्या जिल्हाधिकारी श्रीमती के मंजुलक्ष्मी यांचं स्वागत करण्याची विनंती मी सचिव देवयानी वरसकर यांना करते। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यतत्पर जिल्हाधिकारी श्रीमती के मंजुलक्ष्मी मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, स्वागत होतोय, सत्कार होतोय। सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव देवयानी वरसकर मॅडम यांच्या हस्ते। त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजितजी नायर यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी उपाध्यक्ष श्री विद्याधर केनवडेकर यांना करते। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय प्रजित नायर सर यांचं स्वागत, सन्मान आणि सत्कार होतोय। सत्कार करतायत विद्याधर केनवडेकर यांच्या हस्ते। स्वागतम, सुस्वागतम। त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक माननीय श्री सौरभजी अगरवाल यांचं स्वागत करण्याची विनंती मी उपाध्यक्ष श्री सावळाराम नाईक यांना करते। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय सौरभ कुमार अगरवाल साहेब, अगरवाल साहेबांचं या ठिकाणी स्वागत होतंय, सत्कार होतोय, सन्मान होतोय। जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणीचे सदस्य त्याचप्रमाणे दाजी नाईक यांच्या हस्ते। त्याचप्रमाणे मुख्य विश्वस्त पत्रकार परिषद, पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। मी श्री गजानन नाईक माजी अध्यक्ष यांना विनंती करते
की श्री देशमुख यांचं स्वागत आणि सत्कार त्यांनी करावा। मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त सन्माननीय एस एम देशमुख साहेब यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करता आहेत। परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय गजानन नाईक साहेब, त्याचप्रमाणे पत्रकार परिषदेचे विश्वस्त श्री किरण नाईक यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी परिषदेचे विभागीय सचिव नंदकिशोर महाजन यांना करते। मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरणजी नाईक यांचा या ठिकाणी स्वागत होतोय, सत्कार होतोय, सन्मान होतोय। नंदकिशोर महाजन त्यांचं स्वागत करतायत। त्याचप्रमाणे भाजपचे जिल्हाध्यक्ष माननीय राजनजी तेली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी खजिनदार श्री संतोष सावंत यांना करते। भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय माजी आमदार राजनजी तेली यांचं या ठिकाणी स्वागत होतोय, सन्मान होतोय, सत्कार होतोय। ॲडव्होकेट संतोष सावंत यांच्या हस्ते स्वागतम सुस्वागतम। हॅलो, जिल्हा बँकेचे अध्यक्ष माझे या ठिकाणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय मनीषजी दळवी साहेब उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्याची विनंती करतो संतोष राऊळ यांना। त्यांनी मनीष दळवी यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। पद्मश्री परशुराम गंगावणे इकडे सरोवर साहेब आहेत त्यांचे। त्याचबरोबर या ठिकाणी पद्मश्री परशुराम गंगावणे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्याची विनंती करतो मी महेश रावराणे सर यांना। त्याचबरोबर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ज्यांनी बहुमान मिळवून दिला ते ठाकर लोककला कलाकार परशुरामजी गंगावणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय महेश रावराणे यांच्या हस्ते। त्याचबरोबर हे पत्रकार भवन स्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांनी बहुमोल असं सहकार्य केलं ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांचा या ठिकाणी गौरव होतोय। मी रमेश जोगळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सर्वगोड साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर पत्रकार भवनासाठी अतिशय मोलाची कामगिरी बजावणारे मेहनत घेणारे विनायक जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करायचं मी विनंती करतो गणेश जेठे साहेब यांना। सत्कार
विनायक जोशी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय, सत्कार होतोय। हे पत्रकार भवन उभारण्यामध्ये अतिशय मोलाचा वाटा, मोलाचं सहकार्य ज्या ज्या माणसांनी दिलं, ज्या व्यक्तींनी दिलं, त्यामध्ये विनायक जोशी यांचा सुद्धा मोठा सहभाग आहे, त्यांचं सुद्धा मोठं नाव आहे। धन्यवाद। 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 एकदा संपूर्ण व्यासपीठाचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आणि तुतारीच्या निनादामध्ये जोरदार स्वागत करूया। आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, सिंधुदुर्ग ही त्यांची जन्मभूमी आणि या सिंधुदुर्गच्या भूमीत त्यांचं स्मारक व्हावं, या कोकण भूमीत स्मारक व्हावं ही पत्रकार संघाची इच्छा। पत्रकार संघाची निर्मिती 1980 सालची आणि स्मारकाची आणि पत्रकार भवनाची कल्पना 2010 साली सगळ्यांच्या मनात आली। आज हे स्मारक साकारताना 2023 उजाडले, अर्थातच या संपूर्ण वाटचाली मागचं ध्येय किंवा काम आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी माननीय उमेशजी तोरसकर अर्थात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय उमेशजी तोरसकर यांना करते, आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी त्यांना आमंत्रित करते। नमस्कार। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर साहेब यांचा जयंती दिन आहे आणि या जयंतीदिनी या त्यांच्याच नावाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारलेल्या स्मारकाचं आणि पत्रकार भवनाचं उद्घाटन होत आहे। हा सर्वच पत्रकारांसाठी सुवर्ण दिवस आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या पत्रकारांची गेली अनेक वर्षांची इच्छा होती की पत्रकार भवन उभं राहावं म्हणून, आणि त्या अनुषंगाने आज हे पत्रकार भवन उभं राहिलेलं आहे आणि आज आपण सर्व उपस्थित आहात। आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सन्माननीय आदर्श या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांचं मी सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या स्मारकाच्या उद्घाटनासाठी आज उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचं योगदान या स्मारकासाठी सगळ्यात मोठं योगदान आहे, त्यामुळे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे लाडके आमदार नितेशजी राणेसाहेब ज्यांनी या स्मारकासाठी मोठ्या प्रमाणात पुशिंग दिलं गेल्या 6 महिन्यापूर्वी आणि हे मूर्त स्वरूपापर्यंत येण्यासाठी त्यांनी जी अनोखी धडपड आणि आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांचंही मी यावेळी मनापासून स्वागत करतो। आमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि या स्मारकाच्या अध्यक्षा सन्माननीय के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी आम्हाला सगळ्यात पहिल्यापासून आमच्या पाठीशी राहिलेले आहेत। या भवनाच्या उद्घाटनाच्या पूर्वीपासून या स्मारकासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्याच्यात सर्वप्रथम त्यांनी आम्हाला योगदान दिलेलं आहे, सहकार्य दिलेलं आहे, प्रशासन म्हणून त्या पूर्णपणे आमच्या पाठीशी राहिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय प्रजित नायर, प्रजित नायर साहेबांनी सुद्धा पहिल्यापासून आम्हाला मदत केलेली आहे, त्यामुळे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। यानंतर आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय
अग्रवाल साहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं, म्हणजे आमच्या या कार्यकाळात सर्व अधिकाऱ्यांची टीम अतिशय पार्टिसिपेटपणे आमच्या जिल्हा पत्रकार संघाच्या राहिली. त्यात सर्वाधिक ज्यांचं काम असेल तर ते आमचे सार्वजनिक बांधकामचे सरोगोड साहेब, ते आल्यापासून या भवनाचं एकही काम त्यांनी शिल्लक ठेवलेलं नाही. म्हणजे जे मूर्त स्वरूप द्यायचं असेल ते मूर्त स्वरूप त्यांनी दिलं. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय मनीष दळवीजी यांनी आम्हाला, ते आमचे आता शेजारी आहेत त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी मदत केलेली आहे. आमच्या नियमित ते पाठीशी राहिलेले आहेत. त्यानंतर आमचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त गंगावणे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यानंतर आमच्या परिषदेचे मुख्य विश्वस्त आमचे आदरणीय राष्ट्रीय नेते आहेत ते आमचे, तर देशमुख साहेबांनी पहिल्यापासूनच आम्हाला मदत केलेली आहे. परिषदेचं जो योगदान आहे ते या भवनासाठी आहे, कारण त्यांनी सुद्धा आम्हाला मंत्रालय पातळीवर सातत्याने आमच्या अडचणीच्या वेळी ते पाठीशी राहिलेत. किरण नाईक साहेब असो, एस एम देशमुख साहेब असो आणि सगळेच परिषदेचे पदाधिकारी सातत्याने आमच्या मुंबई पातळीवरील ज्या ज्या कामासाठी गरज आहे तिथे तिथे ते आमच्या पाठीशी राहिलेले आहेत. यानंतर आमचे राजन तेली साहेब इथे आहेत, त्यांचंही जिल्ह्यासाठी योगदान आहे, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आजच्या या कार्यक्रमासाठी बसलेले आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांनी योगदान दिलेलं आहे. गजानन नाईक साहेब असतील, संतोष वायंगणकर साहेब असतील, शशी सावंत असतील, गणेश जेठे साहेब असतील, अण्णा केसरकर असतील, या सगळ्या माजी अध्यक्षांनी जे आज इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला यथोचित मदत केलेली आहे. त्यांचा यथोचित गौरव आम्ही या ठिकाणी करणार आहोत, कारण त्यांच्या कार्यकाळापासून या पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी मदत झालेली आहे, त्यामुळे त्यांचा सत्कार करणे हे आमचं कर्तव्य आहे. या ठिकाणी जिल्ह्याचे माहिती अधिकारी आहेत, त्यांनी तर आम्हाला नियमित सहकार्य केलं आहे, त्यामुळे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. मित्र, आजच्या या शुभदिनी सगळ्या पत्रकारांसाठी हा आनंदाचा आणि सुवर्ण शरण लिहिणारा दिवस आहे, कारण पत्रकार भवन व्हावं ही सर्वांची इच्छा होते. माझ्या सहित आजपर्यंत झालेल्या सगळ्या अध्यक्षांची इच्छा होती आणि सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांची इच्छा होती, ते कुठल्याही मीडियातले लोक असो, सगळ्यांसाठी ही व्यवस्था आहे. आणि राज्याला एकमेव असं राज्यातलं भवन आहे, राज्यात अशा प्रकारचं भवन कुठेही नाही जे भवन सगळ्यांच्या अर्नेने, म्हणजे आज इथे उपस्थित नसतील दीपकबाई केसरकर यांनी आम्हाला मदत केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील आपले देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुख्यमंत्री असताना या भवनाला निधीची तरतूद झालेली आहे. सुधीर मुनगंटीवार साहेब असतील, त्यांनी तर निधी देण्यासाठी सगळ्यात पुढाकार घेतला होता. दीपकबाई केसरकरांचं पण योगदान आहे. आणि ज्यांनी ज्यांनी या सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आभारही व्यक्त करतो. आणि मी माझं प्रास्ताविक संपतो. आज दोन दिवस गेले, आठ दिवस मी सातत्याने बोलत असल्यामुळे मला आता बोलताना सुद्धा खूप मर्यादा आहेत, त्याच्यामुळे बाकीचं जे विश्लेषण आहे ते आमचे गजानन नाईक साहेब करतील. धन्यवाद. मी सन्माननीय गजानन नाईक साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया मनोगत प्रास्ताविक कंटिन्यू करावं. धन्यवाद. नमस्कार. आज सोनियाचा दिन पत्रकारांच्या दृष्टीने आहे. व्यासपीठावरील केंद्रीय मंत्री नामदार नारायणरावजी राणे, आमदार नितेशजी राणे, आपल्या परिषदेचे झुंजार नेतृत्व मुख्य विश्वस्त श्री देशमुख साहेब, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, याचबरोबर लोकप्रिय जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी मॅडम, आमदार राजनजी तेली, सर्व अधिकारी आणि उपस्थित मित्र हो. खरं तर जिल्हा अध्यक्षांनी बरंचसं प्रास्ताविकात सांगितलं, परंतु आजचा दिवस हा एक सोनियाचा दिवस मी म्हटलं आहे, कारण दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी वृत्तपत्रसृष्टीला जन्म घातला मराठीच्या, आणि त्यामुळेच आपण आज इथं सर्व आहोत. अशा महान नेत्याचं महाराष्ट्रामध्ये कुठेही एक स्मारक नव्हतं, परंतु आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने गेली 15-20 वर्ष सातत्याने प्रयत्न करून हा योग जुळून आणलेला आहे. आता याबाबत पुष्कळ बोलण्यासारखं आहे, परंतु मी फक्त पॉईंट सांगणार आहे. आपल्या पत्रकार संघाची स्थापना 1980 साली झाली, 81 साली. तत्कालीन आमदार जयानंद मटकर पहिले अध्यक्ष होते, त्यांच्याही मनात आपल्या पत्रकार भवनाचं स्वप्न होतं, परंतु त्यांनी ती आंबोली येथील जागा पाहिली होती,
परंतु ते नंतर रहित झालं. असा प्रत्येक जिल्हाध्यक्षाने आपापल्या परीने प्रयत्न केले. प्रत्यक्ष 2006 साली आपले शशी सावंत म्हणून आता इथं उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतो. त्यांनी जिल्हाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पत्रकार भवनाचा पाया घालण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं योगदान दिलं. भूखंड आपण शासनाकडून आरक्षित केला, परंतु पत्रकार कितीही प्रतिष्ठित आणि असलं तरी आर्थिकदृष्ट्या तो नेहमी थोडासा कमकुवत असतो. भूखंड घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी शशी सावंत, माधव कदम, संतोष वांगणकर, अरविंद शिरसाट लोंढे अशा सगळ्या मित्रमंडळांनी नामदार नारायणराव राणे यांच्याकडे आपलं साकडं घातलं आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या वैयक्तिक खिशातून 6 लाख रुपयाची देणगी दिली. म्हणजे मला म्हणत या नारायणराव राणेंच्या या देणगीने या पत्रकार भवनाचा पाया घातला गेला. आणि एकदा आपल्याला भूखंड मिळाल्यानंतर पुढची प्रोसेस आपण सुरू केली, अर्थात सरकारी काम, माफ करा पण सरकारी काम आणि 6 महिने 6 वर्ष थांब अशा पद्धतीचे अनुभव आपल्याला आलेत. परंतु आपण ते आपल्या जिल्हा पत्रकारांच्या सगळ्यांच्या एकजुटीने, सर्वांच्या कार्यकर्त्याने आपण त्याच्यात यशस्वी झालो. जेव्हा युतीचं शासन आलं, आज देवेंद्रजी आलेले नाहीत, परंतु त्यांच्या शासनाच्या कारकिर्दीतच आपल्याला 18 मार्च 2016 अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी याची घोषणा केली. आणि त्याच्यानंतर 17 ऑक्टोबर 2016 सह्याद्री अतिथीगृहावर त्यावेळचे अर्थमंत्री श्री मुनगंटीवार साहेब यांनी आमची सगळी एकत्र बैठक घेतली आणि 5 कोटीचा निधीची घोषणा केली. अशा प्रकारे पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यामध्ये हा असा पहिल्यांदाच एवढा मोठा निधी आमच्या पत्रकार संघटनांना प्राप्त झाला. 16 नोव्हेंबरला आम्ही जो प्रशासकीय आराखडा केला, मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल की तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय उदयराव चौधरी यांनी नेहमीचे तुमचे आराखडे बाजूला ठेवा, शासन जर तुम्हाला मदत करणार असेल तर भव्य दिव्य स्मारक होऊ द्या अशा प्रकारची आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि त्यांच्याच प्रेरणेने आम्हाला हे आपण जे 3 मजली भव्य दिव्य स्मारक पाहतो ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो आराखडा तयार केला. आपल्या कणकवलीचे आर्किटेक्ट अमोल नसते यांनी त्याचं आर्किटेक्टचं काम करून आराखडा चांगल्या प्रकारे केला आहे. आता ते इथं असतील, त्यांचाही सत्कार करणार आहोत. आणि 1 नोव्हेंबरला शासनाने मंजुरी दिली, निधी दिला, परंतु निधी न आल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री खाते निविदा काढायला तयार नव्हती. त्यामुळे पुन्हा पेच प्रसंग आला आणि आम्हाला निधीसाठी प्रयत्न करायला लागले. आणि त्यानंतर 21 ऑगस्ट 2018 मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी VC कॉन्फरन्सवर आमच्या या निधीला मान्यता दिली. 28 डिसेंबर 2018 3 कोटीचा निधी DPDCला मंजूर झाला आणि त्याच्यानंतर पुढची कार्यवाही सुरू झाली. आणि हा जो सगळा हे झाला आहे तो 12 जानेवारी 2019 त्याचं भूमिपूजन झालं आणि या 4 वर्षानंतर आपण आज त्याचं उद्घाटन करीत आहोत. या संपूर्ण वाटचालीत साधारणतः 10 ते 12 वर्ष म्हणजे 1 तब जवळजवळ आपण हा प्रवास केला. याच्यामध्ये अनेक सरकार आली, समजा युती शासन झालं, त्यानंतर महाविकास आघाडी आली, त्यांनी जो उर्वरित 1,40,000 कोटीचा निधी होता तोही दिला. या प्रकारात मला आवर्जून सांगावं लागेल की जिल्ह्यातील अधिकारी प्रशासनाने आम्हाला पूर्णपणे सहयोग केला, पण दुर्दैवाने मंत्रालयीन ह्याच्यामध्ये आम्हाला तेवढा सहयोग मिळाला नाही. उलट यापूर्वी जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांनी आम्हाला 45 लाख आणि खासदार आमदार निधीनी खासदार निलेश राणे असताना त्यांनी सुद्धा 20 लाख हाता निधी मंजूर केला होता, आपले मुणगेकर साहेबांनी मिळला. परंतु हा निधी प्रशासकीय पातळीवर, मंत्रालयीन पातळीवर तो आमच्यापर्यंत पोहोचला नाही. दुर्दैवाने 2 प्रयत्न वाया झाले, परंतु म्हणतात ना जे होतं ते बऱ्यासाठी. 2 प्रयत्न जरी वाया गेले तरी 3र्या प्रयत्नात आपण हे भव्य दिव्य स्मारक उभारलेलं आहे, जेणेकरून इथं सिंधुदुर्गच नव्हे की देशात ज्या ज्या ठिकाणी मराठी पत्रकार आहेत त्या 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 पत्रकारांचं हे आराध्य दैवत आणि प्रेरणास्रोत आहे. आणि ते आता आज राणेसाहेबांच्या हस्ते आपल्याला त्यांनी अर्पण केलेलं आहे. आता एवढ्यावरच जाता आता एवढंच सांगतो की एवढं प्रचंड स्मारक भव्य दिवा आहे ते चालवणं हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि जतन करणं, आचार्य जांभेकर यांची पत्रकारिता जतन करणं, जोपासणं हे सतीचं वाण आहे. ते आपण सर्वांनी मिळून आपल्याला स्वीकारावं लागेल, त्या दृष्टीने आपली तयारी करावी लागेल. ज्या काही तांत्रिक ह्या बाबी आहेत त्या आम्ही मुख्यमंत्री लेवल किंवा ज्या राणेसाहेबांकडे बसून पूर्ण करू, कारण हा एवढा मोठा व्याप आपल्याला सगळ्यांना सांभाळायचा आहे. आपण सर्वांनी वैयक्तिक मला आणि जिल्हा पत्रकार संघाला ज्या पद्धतीने सहकार्य केलं त्यांचे ऋण आम्हाला कधीही विसरता येणार नाही. या पत्रकार
भवनासाठी ज्या ज्या राजकीय नेते सरकार पत्रकार या लोकांनी सहकारी संस्था परिषदेत आम्हाला मुद्दा मुल्लाख करायला लागेल की मंत्रालयीन पातळीवर आम्हाला किरण नाईक नाईक घेऊन वारंवार प्रत्येक मंत्र्यांच्या दाबाला जवळजवळ आम्ही 100 ते 200 वेळा जवळजवळ ह्या 10 वर्षात मंत्रालयात खिट्या मारल्या. त्या त्यावेळी परिषदेने आम्हाला भक्कमपणे पाठिंबा दिला. त्यांचे आम्ही ऋणी आहोत आणि या आज मला प्रास्ताविकाला अध्यक्ष उमेश तोरसकर यांचा घसा बसल्यामुळे मला संधी मिळाली त्याचा मी लाभ घेतलाय. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं तर या लाल मातीने भारताला नवे संपूर्ण जगाला अनेक नररत्न दिले. त्यातीलच एक नररत्न ज्यांचं स्मारक आज या ठिकाणी होत आहे आणि तेही पहिलं स्मारक आपल्याकडे होत आहे हा भाग्याचा दिवस. या संपूर्ण वाटचाली ही वाटचाल कशी झाली याचा आढावा प्रास्ताविकात घेण्यात आला. खरोखरच हा काळ जरी संघर्षाचा असला तरी आमच्या इथले सगळे राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि त्याचप्रमाणे प्रशासन हे वेळोवेळी आमच्या पाठीशी राहिल्यामुळेच आजचा हा दिवस उजाडला आहे. यानंतर नेहमीच जिल्ह्याच्या विकासात किंवा सामाजिक कामात सकारात्मक दृष्टीने आमच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या करोना काळात किंवा करोनाच्या महामारीच्या काळात जिल्ह्याच्या आरोग्यासाठी अत्यंत ठामपणे समर्थपणे उभ्या ठाकलेल्या त्याचप्रमाणे या पत्रकार भवनाच्या वाटचालीतही आमच्या पाठीशी राहणाऱ्या आमच्या जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मीजी यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. ज्येष्ठ पत्रकार मंजामध्ये व्यासपीठावर आणि सभामध्ये उपस्थित असलेले सगळे मान्यवर सगळ्यांना माझे नमस्कार. अगोदर सगळे पत्रकार बांधवांना तुम्ही एवढे मोठा हा कार्य करून दाखवले त्याच्या दिशनाशक्ती होते तुम्हाला त्यांच्या जे तुमच्या जो विषन होते त्याच्यासाठी आम्ही आम्हा सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना अगोदर अभिनंदन करते. आणि आता आपण हा जे कार्य आपण आता बघितले जे ती 3-स्टोरी बिल्डिंग आपण आता बघितले राणेसाहेबांनी जे उद्घाटन केले मोठा हॉल आहे आणि राहण्याचा काही खोली केलेले आहे. मला वाटत नाही मे बी राज्यात या आपल्या पूर्ण भारतात असा काही संकल्पना ह्याचा अगोदर राबवलेले आहे. सगळे पत्रकारांनी एकत्र येऊन असा एक मोठा प्रोजेक्ट माझ्या तरी जाणी मला तर ज्ञात नाही आहे तर ते मोठा कार्य आहे आणि भविष्यात मे बी आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये इतर पत्रकार संघांना सुद्धा एक म्हणजे मार्गदर्शन दाखवण्यासाठी सारखं एक कार्य आहे. तर तुम्ही खरंच हा जिल्ह्याच्या प्रशासनाच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या एक मित्र म्हणून मला अभिमान आहे गर्व आहे. आणि हा आपण आत्ता जे आपला पत्रकार संघाच्या सचिव आहे अध्यक्ष आहे त्यांच्यासोबत मला वाटतं की ह्या कामासाठी खूप कष्ट घेतलेले अनेक पत्रकार अगोदरपासूनचे आहे त्यांना सगळ्यांचं आपण मी स्मरण करते. मला वाटतं की 2008 हा प्रकल्पासाठी जागा अगोदर पत्रकारांच्या नावाने जागा झालं. त्याच्यानंतर त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे माझा एक सिनियर ऑफिसर आहे उदय चौधरी सर त्यांच्या पण काही कॉन्ट्रीब्युशननी आणि त्यावेळच्या सगळे पत्रकार संघाच्या पण जे अधिकारी आहे आजी माझी सगळे अधिकारी त्यांच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून मला वाटतं की एवढे वर्ष सतत तुम्ही पाठपुरावा करून त्यांनी सांगितले की त्यांनी मंत्रालयात किती चक्कर मारलेले आहे. तर मला आठवण आहे की मी तेव्हा मी CEO असतानाच मला वाटतं की ह्यांचा पाठपुरावा चालू होते आणि त्यावेळी RDD मार्फतच हा फंड DPCला आले आणि DPCतून आपण यांच्या वर्क ऑर्डर इश्यू केले होते. तर तेव्हापासून त्या 2016 मला वाटतं की 455 कोटी ह्याच्यासाठी मान्य होते पण त्याच्यानंतर त्यांच्या जे रिलीज होते आणि बाकीच्या आपल्याला माहिती आहे की हे
मंत्रालयीन स्तरावरून काही ऑर्डर्स वगैरह होण्याचे पण काही काल विलंब झाले होते, पण आज आपण आनंदाने गर्वाने सांगू शकते की हा प्रोजेक्ट पूर्ण झालं। आता हल्ली आपण एक मागच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना नंतरच्या कालावधीमध्ये ह्याचा समिती फॉर्म करणं ते आणि त्याच्यासाठी आपण एक ट्रान्सफॉर्मर आता डीपीसीतून दिलेले आहे त्यांना, तसेच त्यांना एसी गीसर वगैरह बसवायचे पण आपण डीपीसीतून काही निधी त्यांना दिलेले आहे, तसेच आपण एक समिती फॉर्म केलेले आहे त्याच्या प्रशासनासाठी। तर प्रत्येक वेळी मला वाटतं की प्रशासन पण तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे आणि मी एवढंच सांगायला इच्छिते की पुढच्या पण वाटचालसाठी आता इथून पुढे काय, आणि आपण एक बिल्डिंग आता तयार केलेले आहे पण प्रत्येक वेळी आपल्याला माहिती आहे की शासनामध्ये सुद्धा आपण नवीन डीपीडीसीतून पण आपण नवीन कामासाठीच पैसे देतात पण त्यांच्या पुढच्या मेंटेनन्सच्या काय, तर त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी विचार करावा की हा एक प्रॉफिटेबली आपण कसं हे चालू शकते, त्याच्या खोली आहे त्याच्या रेट्स कसा असावा, या तुमचं जो हॉल आहे ते विविध मीटिंगसाठी कसं द्यावा, आणि असं पण मी आता आपण डीपीसी हॉलमध्ये आहे, राणेसाहेब पण अगोदर सांगत होते की थोडासा एको येते, तर मे बी आम्हाला पण तुम्ही डीपीडीसी मीटिंगसाठी पण हॉल उपलब्ध करून द्या, सीईओ साहेब सांगत होते की त्यांच्या जीबीसाठी द्या, असा प्रत्येकांच्या मला वाटतं की मागणी पण आता सुरू होणार बिकॉज खूप चांगल्या प्रमाणे हॉल झालेले आहे, पण त्यांच्या पुढच्या देखभालामध्ये त्यांच्या रेट्स त्यांचे मॅनेजमेंट आणि त्यांचे मेंटेनन्स ह्या जो वस्तू आहे त्याच्यातूनच भेटणारे जो रेव्हेन्यू आहे त्याच्यातून ह्यांचं मेंटेनन्स होण्यासारखं त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्लॅनिंग करावे, आणि पुढच्या आपला सगळे पत्रकारांना पण पत्रकार बंधू सगळे आपण आजी माजी सगळे ज्येष्ठ सगळे पत्रकार उपस्थित आहे सगळ्यांना मी प्रशासनाच्या वतीने परत एकदा अभिनंदन करते आणि आद्य पत्रकार बालशास्त्री जांभेकर यांना परत एकदा स्मरण करून माझे दोन शब्द थांबवते। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। खरंच प्रशासन पाठीशी नसेल तर एवढी मोठी झेप आम्ही घेऊ शकलो नसतो। पण माझ्या पत्रकार बंधूंबद्दलही तुम्हाला सांगायचं की जेव्हा शासकीय याच्यामध्ये पुतळा बनवण्यासाठी किंवा पुतळा तिथे ठेवण्यासाठी बंधन होतं किंवा मान्यता नव्हती, तेव्हा आमचे अध्यक्ष आत्ताचे यांनी पुढाकार घेऊन सगळ्या पत्रकार बंधूंनी स्वतः पैसे काढून तो पुतळा बनवला आणि तिथे स्थानापन्न केला। का? तर हे स्मारक आणि हे त्यांचा पुतळा हा सर्वांसाठी पुढे राहावा म्हणून। धन्यवाद मॅडम। यानंतर या संपूर्ण वाटचालीत आम्हाला ज्यांनी मदत केली त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करत आहोत। त्याचप्रमाणे एक दस्त, ऐतिहासिक दस्त पण आपण ज्यांना म्हणू शकू, आपल्यासमोर पुस्तक आहे आमचे गजानन नाईक यांनी लिहिलेलं की या संपूर्ण स्मारकाची आणि या पत्रकार भवनाची वाटचाल कशी झाली आणि या वाटचालीत आम्हाला कोणी कोणी सहकार्य केलं, आपण अर्थातच हे वाचाल। यानंतर आम्हाला मदत करणाऱ्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत। धन्यवाद तोरसकर मॅडम। सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार समिती पत्रकार संघाचे जे माजी अध्यक्ष झाले, त्याचबरोबर हे पत्रकार भवन उभं करण्यासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे सत्कार सर्वांचे ऋण आम्ही सत्कारातून या ठिकाणी व्यक्त करत आहोत। सर्वप्रथम परिषदेच्या माजी अध्यक्षांचे सत्कार या ठिकाणी होतील। शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असं या सत्काराचं स्वरूप आहे। सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे पहिले अध्यक्ष होते दिवंगत जयानंद मटकर। दिवंगत जयानंद मटकर यांचे वारसदार या ठिकाणी उपस्थित आहेत। तर जयानंद मटकर यांना यांचा यांच्या वतीनं सत्कार स्वीकारण्याची मी विनंती करतो जयानंद मटकर यांचे वारसदारांना। आहेत का उपस्थित? येत आहेत। मी सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणेसाहेबांना विनंती करतो की दिवंगत जयानंद मटकर यांचे वारस यांचा या ठिकाणी सन्मान करावा। जयानंद मटकर यांची या निमित्तानं आम्ही
आठवण काढत आहोत, आठवण ठेवत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार संघाचे पहिले अध्यक्ष होते. यानंतरचा जो सत्कार आहे, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे त्यानंतरचे अध्यक्ष झालेले श्रीधर मराठे यांचा, सन्माननीय श्रीधर मराठे यांचे सुपुत्र शशांक मराठे या ठिकाणी आणि त्यांच्या स्नुषा उपस्थित आहेत. मी विनंती करतो शशांक, मी राणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया श्रीधर मराठे यांच्या आठवणीनिमित्त हा सन्मान करावा. त्यानंतर चे अध्यक्ष आहेत श्रीयुत गजानन नाईक साहेब. गजानन नाईक यांचं सुद्धा हे पत्रकार भवन उभारण्यामागे, पाठपुरावा करण्यामागे मोठं योगदान आहे. हा सत्कार सुद्धा करण्याची मी विनंती करतो केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांना की त्यांनी गजानन नाईक यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यानंतरचे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आहेत माननीय संतोषजी वायंगणकर यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. यांचा सुद्धा सन्मान सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष वायंगणकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय राणे साहेबांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर सिंधुदुर्गातले एक ज्येष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्य सैनिक माननीय वसंत केसरकरजी, वसंत केसरकर साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. वसंत केसरकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय शशी सावंत यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी केंद्रीय मंत्री माननीय नारायणरावजी राणे साहेब यांना विनंती करतो की शशी सावंत यांचा या ठिकाणी गौरव करावा, सन्मान करावा. तसंच यानंतरचे जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष माननीय गणेश जेठे साहेब यांचा सन्मान होतोय. हे पत्रकार भवन उभारण्यासाठी सुद्धा गणेश जेठे साहेबांनी फार मोठी मेहनत घेतलेली आहे, काम केलेलं आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय नारायणरावजी राणे साहेबांच्या हस्ते. त्यानंतर बाळशास्त्री स्मारकामध्ये आपण जो सन्माननीय बाळशास्त्री जांभेकरांचा पंचधातूंचा पुतळा आपण पाहतो, तो पुतळा बनवणारे सावंतवाडीचे मूर्तिकार सन्माननीय विलासजी मांजरेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विलासजी मांजरेकर, मी विनंती करतो नारायणराव राणे साहेबांना की त्यांनी विलास मांजरेकर यांचा सत्कार करावा. विलास मांजरेकर यांच्या हातून अतिशय सुंदर असा हा पुतळा बाळशास्त्री जांभेकरांचा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, बनवण्यात आलेला आहे. त्याचं अनावरण आजच नारायणराव राणे साहेबांच्या हस्ते झालं. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय उमेश तोरसकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी राणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी उमेश तोरसकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे. हे पत्रकार भवन उभारण्यासाठी जो पाठपुरावा करायला लागला त्यासाठी सुद्धा उमेश तोरसकर साहेबांचं एक खूप मोलाचं सहकार्य आहे.
हे सुंदर पत्रकार भवन ज्याने आपल्या नियोजनातून आपल्या ज्ञानातून उभं केलं ते आर्किटेक्ट अमोल नष्टे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय, सत्कार होतोय. अमोल नष्टे साहेब, मी विनंती करतो नष्टे साहेबांना आपण कृपया व्यासपीठावर यावं. सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. एक देखणी वास्तू अमोल नष्टे साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी उभी राहिली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता युतिका केणी मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. ही वास्तू उभी करण्यामध्ये यासाठी लागणाऱ्या अनेक कामामध्ये या सर्व अधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी निमित्ताने करत आहोत. तानाजीनं त्यावेळी म्हटलं होतं की आधी लगीन कोंढाण्याचं, जसं केणे मॅडमने म्हटलं की आधी तानाजीनं त्यावेळी म्हटलं होतं की आधी लगीन कोंढाण्याचं, जसं केणे मॅडमने म्हटलं की आधी उद्घाटन या भवनाचं, आणि त्याप्रमाणे त्यांनी कर्तव्य तत्परता दाखवली आहे. त्यानंतर पुढचा सत्कार आहे दिलीप पवार नियोजन अधिकारी, ज्या नियोजन समितीच्या सभागृहामध्ये आपण हा कार्यक्रम घेत आहोत. ते सन्माननीय नियोजन अधिकारी सन्माननीय दिलीप पवार साहेबांचा सन्मान राणे साहेबांच्या हस्ते होतोय. त्यानंतर शाखा अभियंता PWD सन्माननीय संजय दहीफळे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. संजय दहीफळे साहेब यांचा यानंतर सन्मान होतोय. मी विनंती करतो दहीफळे साहेबांना की त्यांनी येऊन सन्माननीय राणे साहेबांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर यानंतर जो सत्कार आहे यानंतरचा जो सत्कार आहे तो जिल्हा माहिती अधिकारी सन्माननीय प्रशांत सातपुते साहेबांचा. या संपूर्ण पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी अनेक हात लागले, अनेकांनी सहकार्य केलं, अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी अनेकांचं सहकार्य लाभलं आणि त्यातूनच हे पत्रकार भवन उभं राहिलं. त्या ठिकाणी सन्मान होतोय जिल्हा माहिती अधिकारी सन्माननीय प्रशांत सातपुते साहेबांचा. धन्यवाद मान्यवरांचे आभार. या ठिकाणी आपण सत्काराचा हा कार्यक्रम या त्यांनी संपतो. एकदा जोरदार टाळ्या सर्व सत्कार मूर्तींसाठी होऊ जाऊ देत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि यानंतर मनोगत या ठिकाणी होणार आहेत आणि सर्वप्रथम मी या ठिकाणी निमंत्रित करतो मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त सन्माननीय SM देशमुख साहेब यांना. बाळशास्त्री जांभेकरांची आज 211वी जयंती आहे, त्यानिमित्त मी सर्वप्रथम बाळशास्त्रींना अभिवादन करतो. बाळशास्त्री जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना मी शुभेच्छा देतो. या जयंतीचं औचित्य साधून आज महाराष्ट्रातलं पहिलं आणि देशातलं दुसरं पत्रकारांचं स्मारकाचं उद्घाटन येथे होत आहे ही आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी दुसरं यासाठी म्हणतो की सिंधुदुर्ग भूमीतले जे भूमिपुत्र होते, पराडकरांचं, भाऊराव पराडकरांचं स्मारक लखनौमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आहे, ते एक पहिलं पत्रकारांचं स्मारक आहे. आणि बाळशास्त्रींचं स्मारक त्यांच्या भूमीमध्ये होत आहे, हे पत्रकाराचं दुसरं स्मारक आहे. त्यामुळं आपल्यासाठी ही आजचा आनंदाचा दिवस आहे, अभिमानाचा दिवस आहे. आजच्या या स्मारकाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते या राज्याचे लोकप्रिय नेते, केंद्रीय मंत्री माननीय नारायणरावजी राणे, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या भागातले लोकप्रिय आमदार नितेशजी राणे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर
यांच्या उपस्थितीमध्ये आज हा सोहळा होत आहे। आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट असे की व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं हे स्मारक होण्यासाठी मोठं योगदान लागलेलं आहे। म्हणजे अनेकदा उल्लेख झाला, कलेक्टर साहेब असतील, सीओ साहेब असतील, यांनी आउट ऑफ वे जाऊन ह्या स्मारकाचा कार्यक्रम, ह्या स्मारकाचं उद्घाटन व्हावं यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न केलेले आहेत, सगळ्यांचं योगदान यासाठी लाभलेलं आहे। नारायणरावजी राणे यांनी ह्या स्मारकाचा पाया रचला, म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अनेकदा उल्लेख झाला की सुरुवातीला भूमी संपादन जमीन घेण्यासाठी त्यांनी रोख स्वतःच्या खिशातून आपल्याला पैसे दिले। त्यानंतर महाराष्ट्रातले जे जे सरकार आले, फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये काही अनुदान दिलं, नंतरच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनुदान मिळालं आणि एक चांगलं भव्य दिव्य असं स्मारक या सिंधुदुर्ग नगरीमध्ये उभं राहिलेलं आहे। राणेसाहेब, महाराष्ट्रामध्ये पत्रकार भुवन जवळपास 18 जिल्ह्यांमध्ये आहेत, आणखी पुढचे जे 18 जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये पत्रकार भवन व्हावीत यासाठी आमचा अट्टहासाही आमचा प्रयत्न आहे। परंतु अनेकदा वास्तू उभी राहते, परंतु नंतर आर्थिक अडचणी येतात आणि मग त्या वास्तूचं मेंटेनन्स करणं देखील अवघड होऊन जातं। ह्या पार्श्वभूमीवर येथे आपण पत्रकारांसाठी आणि 2-6 खोल्या केलेल्या आहेत, हॉलमधून आपल्याला भाडं उभं राहू शकतं। राजन तेली साहेबांनी त्याच वेळेस आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका, काही त्याच्यातल्या खोल्या आम्ही परमनंटनी भाड्याने घेतो। त्यामुळं ह्या स्मारकाचा आर्थिक जो बोजा आहे तो मला वाटतं बऱ्याच अंशी कमी झालेला आहे, त्याची आपल्याला काळजी नाही। परंतु मी पत्रकार संघाचे जे आमचे सगळे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करेल की सिंधुदुर्गमध्ये ज्या पत्रकार परिषदा होतात त्या बाळशास्त्री जांभेकर स्मारकातच झाल्या पाहिजेत, त्याच्यातून आपल्याला काही निधी निश्चितपणे उभा राहू शकेल असा आग्रह केला पाहिजे। काही जिल्ह्यामध्ये ही तरतूद आहे की त्या पत्रकार भवनाशिवाय दुसरीकडे पत्रकार परिषदा होतच नाहीत, त्या दृष्टीनं देखील आपण प्रयत्न केला पाहिजे। मी वास्तू आम्ही सगळे बघत असताना अनेक गोष्टी, अनेक चांगल्या गोष्टी इथे झालेल्या आहेत, परंतु मला असं वाटतं की एक सुसज्ज लायब्ररी इथं पाहिजे आणि पत्रकारितेचे जे संदर्भ आहेत 1832 पासूनचे ते जर कोणाला पाहिजे असतील, किंवा पत्रकारितेच्या संदर्भातली जी काही पुस्तकं आहेत जगामध्ये, ही जगातली पुस्तकं इथल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध झाली पाहिजेत, या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती। आमचं निश्चितपणे त्याच्यामध्ये योगदान राहील। वाचनालय अनेक ठिकाणी आहेत, परंतु खास पत्रकारांसाठी, एखाद्या पत्रकाराला जर एखाद्या विषयावर PhD करायची असेल तर त्याला सिंधुदुर्गमध्ये येऊन ती PhD करता आली पाहिजे, अशा पद्धतीचं रेफरन्स लायब्ररी आपल्याला इथे ह्या वास्तूमधून व्हावं अशी मी सगळ्यांनाकडं विनंती व्यक्त करेल। ह्या सगळ्या वाटचालीमध्ये अनेकांचं योगदान राहिलं की आमचे सगळे माजी अध्यक्ष, मला आपलं सगळ्यांचं कौतुक वाटतंय की माजी अध्यक्षांना देखील आपण विसरलेलं नाहीत। अनेकदा असं होतं की माझी टर्म संपल्यानंतर पुढचा येणारा जो अध्यक्ष असतो तो माझ्या अध्यक्षांना विसर पडतो, परंतु उमेश आणि त्यांची टीम यांचं मी कौतुक करेल की आपण त्या त्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी कामं केलेली आहेत त्यांचा यथोचित येथे सन्मान केलेला आहे, त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे, त्यांचा गौरव केलेला आहे, ही निश्चितपणे एक चांगली संदेश या निमित्तानं आपण देऊ शकलेलो आहे। मला माहीत आहे की सिंधुदुर्गमधले पत्रकार हे कर्तव्यगार आहेत, कर्तव्यनिष्ठ आहेत आणि उपक्रमशील आहेत। म्हणजे कुणी काही जरी म्हणत असलं की सिंधुदुर्गच्या पत्रकारांचं बाहेर वजन नाही, मला असं वाटत नाही। सिंधुदुर्गच्या पत्रकारांमुळं मुंबई गोवा हा हायवे पत्रकारांमुळं झालेला आहे, सिंधुदुर्गच्या पत्रकारांमुळंच हे स्मारक इथं उभं राहिलेलं आहे आणि मला याची खात्री आहे राणेसाहेब, सिंधुदुर्गच्या पत्रकारांमुळं बाबूराव पराडकरांचं देखील पुढच्या काळामध्ये स्मारक उभा राहील याची मला खात्री आहे। राणेसाहेब, बाबूराव पराडकर आपल्या जिल्ह्यातले आहेत, त्यांचं मोठं भव्य स्मारक उत्तर प्रदेशमध्ये आहे, मोठा गवगवा, मोठं नाव तिकडं त्यांनी कमवलेलं आहे, तर त्यांच्या भूमीमध्ये जसं आपण बाळशास्त्री जांभेकरांचं स्मारक उभं केलं त्याच पद्धतीचं बाबूराव पराडकरांचं स्मारक इथे झालं पाहिजे। आणि राणेसाहेब, आपल्या आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की पत्रकारांबद्दल आपल्याला आस्था आहे, पत्रकारांचे अनेक प्रश्न आपल्या काळामध्ये सुटलेले आहेत, हा विषय देखील आपल्या काळामध्ये किंवा आपल्या पुढाकारानं मार्गी लागावा अशी मी आपल्याला विनंती करेन। राणेसाहेब, आणखी एक मागणी आमची की मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मुंबई गोवा महामार्गाचं जे काम आहे ते पत्रकारांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळं
म्हणजे 7-8 वर्ष कोकणातले पत्रकार ह्या महामार्गासाठी लढत होते. वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं कोकणामध्ये त्या काळात पत्रकारांनी केली. तर ह्या महामार्गाला बाळशास्त्री जांभेकरांचं जर नाव दिलं तर मला असं वाटतं की एक चांगला संदेश त्याच्यातून जाऊ शकेल. आणि एका पत्रकाराचं नाव एका महामार्गाला दिलं जातंय हे देखील मोठा एक संदेशाची गोष्ट होऊ शकेल. आपण जर मनावर घेतलं तर मला असं वाटतं ते काही अवघड नाही. आपण केंद्रीय मंत्री आहात, महाराष्ट्रातले लोकप्रिय नेते आहात आणि आपला सरकारमध्ये आपला दबदबा आहे, त्यामुळे आपण जर हा विषय मनावर घेतला तर निश्चितपणे तो विषय देखील मार्गी लागू शकेल. राणेसाहेब, थोडे पत्रकारांचे काही प्रश्न आहेत, विशेषतः आमच्या पेन्शनचा प्रश्न. इथं ज्येष्ठ पत्रकार अनेक आहेत. महाराष्ट्र सरकारने 2019 पत्रकार पेन्शन योजना सुरू केली, परंतु गेल्या 5-6 वर्षामध्ये केवळ 165 पत्रकारांना सरकार पेन्शन देत आहे. ते देखील तुटपुंजी पेन्शन आहे. तर मला असं वाटतं की त्याच्यातले जे नियम आहेत, त्याच्यातल्या ज्या अटी आहेत, त्या अत्यंत जाचक आहेत की 30 वर्षापूर्वीचे पत्रकार असण्याचे पुरावे दिले पाहिजेत. आम्हाला जर पेन्शन सुरू होणार आहे, पुढचं सरकार पेन्शन देणार आहे हे माहीत असलं तर 30 वर्षापासूनची कागदपत्रं आम्ही जपून ठेवली असती, परंतु हे काही शक्य झालं नाही. तर हे जी काही त्याच्यातल्या जे जाचक अटी आहेत पेन्शन योजनेतल्या, त्या शिथिल केल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त पत्रकारांना ही पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. दुसरी एक मागणी आहे पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नांसंदर्भात. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी नावाची व्यवस्था महाराष्ट्र सरकारनं केलेली आहे. या निधीच्या माध्यमातून पत्रकारांच्या आरोग्यासाठी सरकार आम्हाला मदत करत आहे, परंतु त्याच्यातही अनेक अशा जाचक अटी करून ठेवलेल्या आहेत की ती योजना फक्त अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच लागू आहे. आणि अधिस्वीकृती हे केवळ महाराष्ट्रातल्या 8% पत्रकारांकडे फक्त अधिस्वीकृती आहे, म्हणजे ह्या योजनेपासून 92% पत्रकार वंचित राहत आहेत. तर आपण जर लक्ष घातलं त्याच्यात तर निश्चितपणे पत्रकारांच्या आरोग्याचा देखील प्रश्न मार्गी लागू शकेल. आणखी अधिस्वीकृतीचे प्रश्न आहेत, बाकीचे आणखी अनेक विषय आहेत, परंतु त्यासाठी आपण पुढाकार घेऊन जर महाराष्ट्र सरकारच्या सोबत सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख ज्या पत्रकार संघटना आहेत त्यांची जर एक बैठक लावली आणि त्याच्यातून जर चर्चा झाली तर मला असं वाटतं की आजच्या ह्या कार्यक्रमाचं निश्चितपणे चांगला सफल झाला असं म्हणता येईल. आपण सगळ्यांनी हे स्मारक होण्यासाठी मदत केली, त्याबद्दल मी राणेसाहेब आपलं आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करील, आभार मानील. विशेषतः कलेक्टर साहेब असतील किंवा बांधकाम खात्याचे अधिकारी असतील, त्यांचं देखील मोठं योगदान झालेलं आहे. म्हणजे आम्ही मुंबईच्या पातळीवर आम्ही थोडंफार हातभार लावला, परंतु सिंधुदुर्गच्या पत्रकारांचं याच्यामध्ये योगदान आहे. सिंधुदुर्गच्या पत्रकारांनी पाठपुरावा केल्यामुळे हे योगदान, हे स्मारक इथे उभं राहत आहे. आणि हे स्मारक निश्चितपणे महाराष्ट्रातल्या पत्रकारांसाठी एक आदर्श आणि चांगला संदेश देणारं स्मारक पुढच्या काळामध्ये होईल अशी मी येथे अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा ह्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. राणेसाहेबांचं मी आभार मानतो की पत्रकारांच्या पाठीशी ते आहेतच, यापुढे देखील आमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देशमुख साहेब. पत्रकारांचे अनेक प्रश्न, पत्रकारांच्या अनेक मागण्या त्यांनी राणेसाहेबांसमोर ठेवलेल्या आहेत आणि त्या खरंच जेन्युइन आहेत. पेन्शनचा प्रश्न असू दे की आणखी इतर आरोग्यविषयक प्रश्न असू दे, तर मला वाटतं ते निश्चितच या भविष्यकाळात मार्गी लागतील. आणि त्याचबरोबर दुसरे हिंदी पत्रकार सृष्टीचे जनक म्हणजे बाबूराव विष्णू पराडकर, मालवण तालुक्यातल्या पराडगावचे ते रहिवासी. आणि जसं देशमुख साहेबांनी सांगितलं की लखनौमध्ये त्यांचं फार मोठं स्मारक आहे आणि तिथली लोकं इथे पराडगावमध्ये येऊन गेली होती, त्यांचं ते देखील आपल्याला जिल्ह्याला खूप भूषणावह नाव आहे बाबूराव पराडकर यांचं. तर त्यांचं देखील स्मारक उभारण्याच्या दृष्टीकोनं या ठिकाणी सूतोवाच झालेला आहे. दरम्यान या ठिकाणी मगाशी आपण काही सत्कार केले, ते दोन अजून सत्कार या ठिकाणी आपण करतो आहे की ही सुंदर जी वास्तू जी बांधलेली आहे, उभी राहिलेली आहे, त्याचे ठेकेदार सन्माननीय विजय प्रभू साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. विजय प्रभू साहेब, ठेकेदार विजय प्रभू साहेब ज्यांनी ही वास्तू उभी केली त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. त्याचबरोबर उदय पाटील साहेब ज्यांनी याची अंतर्गत मांडणी, अंतर्गत रचना ज्या पत्रकार भवनाची केली आहे, त्या सुंदर वास्तूची केली आहे, ते उदय पाटील साहेब.
यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। तसंच या इमारतीचं विद्युतीकरण आणि सुंदर अकॉस्टिक साउंड सिस्टीम देणारे प्रसाद नार्वेकर विद्युत अभियंता यांचा देखील या ठिकाणी गौरव होतोय, त्यांनी देखील कृपया लवकर व्यासपीठाकडे यायचंय। प्रसाद नार्वेकर विद्युत अभियंता ज्यांनी या इमारतीचं विद्युतीकरण आणि साउंड सिस्टीमचं अतिशय अफलातून काम केलेलं आहे ते त्यांचं या ठिकाणी कौतुक होते दादांच्या हस्ते। त्याचबरोबर युवा नेते विशाल परब आणि अच्युत सावंत भोसले यांनी देखील यासाठी खूप हातभार लावला। पण 2018 सालचा प्रसंग अजूनही आम्हाला आठवतो की ज्यावेळी सरांनी सांगितलं की सरकार दरबारी अनेक कामं अडकलेली होती, पण माननीय आमदार नितेशजी राणे यांच्यामुळे त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी पत्रकारांची भेट झाली आणि खऱ्या अर्थाने त्यावेळी निधी मार्गस्थ झाला। त्यामुळे आजच्या या संपूर्ण कार्यक्रमात महत्त्वाचा वाटा जो आहे तो आमच्या आमदारांचा आहे। त्याचप्रमाणे मगाशी जे मी सांगितलं की आम्हाला पुतळा ब्रांचचा उभा करायचा आहे, निधी जमवला, पण जेव्हा त्या निधीमध्ये थोडीशी तूट राहिली तेव्हा त्यावेळी देखील भरभक्कमपणे आमच्या पाठीशी उभे राहिले ते आमचे माननीय नितेशजी राणे। आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित आहे। मी त्यांना विनंती करते की आजच्या या सुदिनी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। आचार्य दर्पणकर बालशास्त्री जांभेकरांच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले भारत सरकारचे केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य राणेसाहेब, या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि या स्मारकाचे अध्यक्षा सौ मंजुलक्ष्मी मॅडम, जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक सन्मान्य सौरभ अग्रवालजी, जिल्हा परिषदेचे CEO सन्मान्य प्रदीप नायरजी, भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य राजन तेलीजी, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य SM देशमुखजी, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त सन्मान्य किरण नाईकजी, सन्मान्य परशुराम गंगावणेजी, सार्वजनिक बांधकाम डिपार्टमेंटचे आमचे कार्यकारी अभियंता सन्मान्य सर्वगोडजी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीष दळवीजी, सन्मान्य विनायक जोशीजी, आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य उमेश तोरसकरजी, जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव सौ देव्यानी मॅडम, मंचावर उपस्थित असलेले अन्य सर्वच मान्यवर, जिल्हा पत्रकार संघाचे सर्व सन्मान्य सदस्य, उपस्थित असलेले सर्व तरुण मित्रांनो, जिल्हा पत्रकार संघाच्या पत्रकार भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे। आचार्य दर्पणकर बाळशास्त्री जांभेकरांच्या हे जे भव्य हे स्मारक आपल्या जिल्ह्यामध्ये आज उभं राहिलेलं आहे त्यासाठी मी जिल्ह्यातल्या आमच्या सर्वच पत्रकार मित्रांना त्यांचं मनापासून ह्या निमित्ताने मी अभिनंदन करतो। आज ह्या जिल्हा पत्रकार भवन जे हे ते उभं आहे आणि ज्याचं उद्घाटन सन्मान्य राणेसाहेबांनी आणि अन्य मान्यवरांनी जे केलेलं आहे त्याचा एकंदरीत जो प्रवास आहे त्याच्या मागचा जी धावपळ आहे जो पाठपुरावा आहे त्याचा
काही भागाचा मी साक्षीदार आहे. जी तळमळ होती, जे काय प्रयत्न झाले, आमच्या जिल्ह्यामध्ये दर्जेदार असं एक पत्रकार भवन उभं राहिलंच पाहिजे अशी जे जिल्ह्याच्या प्रत्येक पत्रकाराची जी भावना होती, जे प्रयत्न होते, ते आज सगळेचे सगळे पूर्ण झालेले आहेत. आणि एक महाराष्ट्रासमोर एक आदर्श असं म्हणावं असं पत्रकार भवन आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये उभं राहिलेलं आहे. हे सगळे जे प्रयत्न जे झाले त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे. सुरुवात सन्मान्य राणेसाहेबांच्या माध्यमातून झाली, मग तो प्रवास जो जसा पुढे झाला, सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मरमुक्काने त्यांनी हातभार लावला आणि आज हे पत्रकार भवन जेव्हा आम्ही तिथे उभं राहिलो, मध्ये गेलो किंवा पाहिलं, त्यानंतर निश्चित पद्धतीने मला तरी स्वतः अभिमान वाटलेला आहे. आज या सगळ्या गोष्टी बोलत असताना मी एस एम देशमुख जी असतील किंवा अन्य मान्यवरांचे विचार ऐकत असताना चांगल्यातल्या चांगल्या सूचना आल्या की बाबा आता आत्तापर्यंत जो प्रवास कसा झाला आणि पुढे चालत असताना काय काय गोष्टीवर आपण लक्ष घातलं पाहिजे, पत्रकारांची अडचणी काय आहेत, प्रश्न काय आहेत, या सगळ्या बाबतीमध्ये विचार मांडण्यात आले. मी जेव्हा ह्या पत्रकार भवनाकडे बघतो, आत्तापर्यंतचा जो प्रवास तो महत्त्वाचा होताच, त्याच्या मागचे कष्ट हे महत्त्वाचे होतेच, पण आता पुढे चालत असताना पुढचे 25 वर्ष पत्रकारितेमध्ये होणारे बदल, पत्रकारितेकडे लोक कसे पाहतात, पत्रकारितेमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर कसा आलाय आणि त्याला आपण सगळेजण कसे स्वीकारतो ह्यावरही आपण सगळ्या जणांनी विचार करायला हवा. आपण पत्रकार भवनमध्ये उभं असताना आज साधे पत्रकारितेमध्ये बदल किती झालेले आहेत ह्याबद्दल आपण ह्या निमित्ताने विचार करायलाच हवा. पहिले आपण पत्रकार किंवा प्रेस रिलीज काढायचो, आम्ही प्रेस रिलीज पत्रकार भवनकडे पाठवल्यानंतर ते सगळीकडे प्रिंट मीडियामध्ये छापून यायचं, पण आजच्या जमान्यामध्ये साधा आपण ट्विटरवर 140 शब्द तिथे लिहिल्यानंतर त्याची लगेच बातमी बनते, हे बदल आज पत्रकारितेमध्ये आलेला आहे. व्हॉट्सॲपवर फक्त नुसतं आपण आपला मेसेज पाठवला, तो लगेच पत्रकारांच्या ग्रुपवर पाठवला, ते सगळीकडे आपल्याला लगेच पद्धतीने बातम्या छापून येतात. आपण करोनाच्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्या जणांना एक दुसऱ्याला भेटण्याची अडचण होती, समोर येण्याची अडचण होती, तेव्हा करोनाच्या कालावधीमध्ये आपण झूम कॉलवर घेतलेले पत्रकार परिषदा हे आपल्याला सगळ्या जणांना अनुभवात आलेले आहे. ते या सगळे जे बदल पत्रकारितेमध्ये येत आहेत, आज आपण आधुनिकतेच्या काळामध्ये जातोय, पुढचे 10 वर्ष 25 वर्ष टेक्नॉलॉजीचा वापर जसा अन्य क्षेत्रामध्ये होतोय तसं आपल्या पत्रकारितेमध्ये निश्चित पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि मग होणारे ते बदल आपल्या पत्रकार भवनामध्ये आल्यानंतर आपल्या अनुभवायला भेटले पाहिजे, याही बद्दल आपले अध्यक्ष तोरसकरजी आणि अन्य पत्रकार लोकांनी विचार करायला. पत्रकार भवनमध्ये उभं राहिल्यानंतर साधन नेटवर्कची अडचण होता कामा नाही, वायफायची अडचण होता कामा नाही, याही गोष्टीबद्दल आपण दखल घेतली पाहिजे. जी नवीन टेक्नॉलॉजी आज आपल्याकडे येते आहे, उदाहरण आपले मुख्यमंत्री साहेब आज आपल्याला VC च्या निमित्ताने मार्गदर्शन करणार, तर ह्या पद्धतीचा जो सेटअप आहे की भविष्यामध्ये सगळंच अगर टेक्नॉलॉजीच्या आधारण होणार असेल, सगळंच आता आधुनिकतेच्या आज निमित्ताने होणार असेल. मला आठवतं 2019 प्रचाराच्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने देशाच्या पंतप्रधानांनी 3D टेक्नॉलॉजी वापरून जवळपास 250 सभा देशभरामध्ये त्यांनी तिला मार्गदर्शन केले. म्हणजे एकच व्यक्ती 250 जागी 250 सभेच्या ठिकाणी 3D निमित्ताने उपलब्ध होतोय आणि तो जगाला आणि देशाला मार्गदर्शन करतोय. म्हणजे ह्या दिशेने अगर आपला देश आणि विश्व अगर जात असेल तर ते बदल आणि टेक्नॉलॉजीमध्ये आपण त्या गोष्टी पण आपल्या पत्रकार भवनमध्ये उपलब्ध कशा होतील यावर मला वाटतं आमच्या पत्रकार मित्रांनी विचार करायलाच हवा. नाहीतर आपण इमारत चांगली बांधलीच आहे, त्याच्यासाठी मेहनत केलेली आहे, पण आता इमारत
इमारतीचा मेंटेनन्स बरोबर टेक्नॉलॉजी आपण त्या इमारतीमध्ये कसं आधुनिकता त्या इमारतीमध्ये कशी आणतो जेणेकरून तिथे उभे झाल्यानंतर आपण जगामध्ये राज्यामध्ये कोणाशीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या निमित्ताने असो अन्य टेक्नॉलॉजीच्या निमित्ताने असो आपण तिथे त्यांच्याबरोबर कनेक्ट झालो पाहिजे ह्याही बाबतीचा अभ्यास दखल आणि त्या गरजेच्या लागणाऱ्या गोष्टी ही आपल्या पत्रकार भवनमध्ये उपलब्ध असल्या पाहिजे यावर पण आपण सगळ्या जणांनी विचार करावा. आमच्या जिल्हाधिकारी मॅडमने आवर्जून उल्लेख केला किंवा आपण काही जे बदल आपल्याला सुचवत अगर असाल तर त्यासाठी त्या निधी द्यायलासाठी उपलब्ध आहे म्हणजे तयार आहे. नाविन्यपूर्ण काही अगर विचार अगर आपण मांडत असाल तर जिल्हाधिकारी मॅडम असतील किंवा आम्ही सगळेजण त्या त्या निमित्ताने आपल्या बरोबर उभे आहोत हेही आपल्याला ह्या निमित्ताने मी आवर्जून सांगेन. म्हणून आपण या सगळ्या भव्य अशा पत्रकार भवनाच्या निमित्ताने एकत्र येत असताना भविष्यामध्ये होणारे पत्रकारितेमध्ये बदल आधुनिकता याही बाबतीमध्ये विचार करून त्या दिशेने पाऊल टाकला पाहिजे ह्याच एक अपेक्षा एक तरुण कार्यकर्ता म्हणून मी आपल्याकडून ठेवीन. परत एकदा पत्रकारितेच्या या भवनाच्या निमित्ताने पत्रकार भवनाच्या निमित्ताने मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार नितेश राणे साहेब. इमारत बांधून पूर्ण झाली आहे पण त्या इमारतीला तंत्रज्ञान जोडणं खूप गरजेचं आहे कारण आजकाल पत्रकारितेमध्ये सुद्धा अनेक तंत्र आलेले आहेत जग जवळ आलेलं आहे आणि त्या माध्यमातून या तंत्रज्ञानाची जोड जर या स्मारकाला मिळाली तर ते स्मारक अतिशय चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतं आणि पत्रकारांना त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. हेच मुद्दे आमदार नितेशजी राणे यांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी मांडले. हे पत्रकार भवन उभारण्यासाठी मगापासून आपण अनेक नावं ऐकली अनेकांचे सत्कार देखील केले त्यामध्ये आणखी काही नावं आहेत त्यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी जी आहेत तसंच तत्कालीन माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर आहेत तर यांचा देखील उल्लेख आपण केला पाहिजे. त्यांचे देखील सहकार्य याला लाभलेले आहे. आज या ठिकाणी अनेक क्षेत्रातले मान्यवर या सोहळ्यास उपस्थित आहेत त्यामध्ये काका कुडाळकर आहेत बंड्या सावंत दादा साईल राकेश कांदे संतोष कदम भाई देऊलकर रुपेश कानडे प्राध्यापक राजाराम परब सुप्रिया वालावलकर विजय कांबळी भाई देऊलकर प्रभाकर सावंत ये अशा प्रकारे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच या इमारतीमध्ये जे वाचनालय आहे त्या वाचनालयासाठी अर्चना घारे परब यांनी अर्चना फाउंडेशनतर्फे 100 पुस्तकांची देणगी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो. आणि अतिशय सुंदर असं हे भवन स्मारक झालेलं आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाची ही वास्तू भव्य अशी 3 मजली वास्तू आहे. 11 गुंठे भूखंडात ही वास्तू उभी राहिलेली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरतात बाळशास्त्रींचं दर्शन घडवणारा पंचधातूचा सुंदर पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे शेजारी आर्ट गॅलरी स्वागत कक्ष आधुनिक बहुउद्देशीय सभागृह प्रसादनगृह यांची सुंदर रचना आहे. त्याचबरोबर पहिल्या मजल्यावर सभागृहाच्या अनुषंगानं सुमारे 100 प्रेक्षक बसतील अशी प्रेक्षक गॅलरी प्रसादनगृह आणि सुमारे 60 जण बसतील असा कॉन्फरन्स हॉल उपहारगृह प्रशासकीय विभाग कार्यालय यांचं नियोजन आहे. अतिशय सुंदर आणि अत्याधुनिक असं हे बाळशास्त्री स्मारक भवन पत्रकार भवन या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालं आहे सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे साहेब यांच्या हस्ते. धन्यवाद. खरं तर आता आमदारांनी आम्हाला सांगितलं की भविष्यातील तंत्रज्ञान किती महत्वाचं आहे. ते भाषण ऐकून आम्हा सगळ्यांना असं वाटलं की आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व योग्य हातात आहे की ज्यांनी भविष्याचं आणि तंत्रज्ञानाचा वेध घेणार. कुणी जमवतो पैसा अडका कुणी फुलांच्या जाती कुणी माणिक मोते तर कुणी रत्ने. पण मी किंवा आम्हा सिंधुदुर्गवासियांनी असा एक माणूस पाहिला जो माणसं जमवतो जो माणसं जोडतो आणि ज्याला माणसं महत्वाची आहेत. माजी मुख्यमंत्री आणि माननीय आमचे नारायणरावजी राणे अर्थात आम्हा सिंधुदुर्गवासियांचे हक्काचे दादा यांना
मार्गदर्शन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते. Yes. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक व पत्रकार भवन याचं उद्घाटन झाल्याचं प्रथम जाहीर करतो. उद्घाटन पत्रकार भवनाच्या या ठिकाणी झालं. कार्यक्रम मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात होत आहे. हा कार्यक्रम होत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय श्रीयुत जिल्हाधिकारी सौ मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे सन्माननीय प्रजित नायरजी सीईओ जिल्हा परिषद, सन्माननीय सौरभ अगरवाल एसपी सिंधुदुर्ग, सन्माननीय उमेश तोरसकर सिंधुदुर्ग पत्रकार संघाचे अध्यक्ष, सौ देवयानी वरसकर, सन्माननीय शशी सावंत, सन्माननीय राजन तेली, सन्माननीय मनीष दळवी जिल्हा बँकेचे अध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमांच्या निमित्ताने सर्व ज्येष्ठ पत्रकार, त्यामध्ये देशमुख साहेब पण आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार ज्यांचं सानिध्य आणि सहवास मला जवळपास 33 वर्ष मिळाला, असे सर्व पत्रकार, शासकीय अधिकारी कर्मचारी आणि मित्र हो, पत्रकारांच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांना हक्काचं कार्यालय, बसायचं ठिकाण, चर्चा विचारमंथन करायचे सुत्त उपयुक्त विकासात्मक विचार याची चर्चा करून त्या गोष्टी जिल्ह्याला आणि राज्याला मिळून द्यायच्या, हे पत्रकारांचं काम जे पत्रकार करतायत त्यांच्यासाठी हक्काचं कार्यालय आज उपलब्ध झालेलं आहे. मी सगळ्यांची भाषणं काळजीपूर्वक ऐकले, नाईक यांचं पुस्तक पण मी पाहिलं, संपूर्ण वाचू नाही शकलो. त्या सर्वांनी हे पत्रकार भवनासाठी कैलासवासी जांभेकरांच्या स्मारकासाठी जे काय प्रयत्न केले त्या सर्व प्रयत्नाबद्दल इथे माहिती दिलेली आहे. मी काही या विषयात जात नाही आहे. कोणतीही गोष्ट करायची असेल, घडवायची असेल, त्याला मेहनत, परिश्रम, पैशासह सगळ्या गोष्टी लागतात. स्मारकाला पण हे सर्व लागलंच. ज्यांना शक्य होतं त्यांनी मदत केली आणि आज स्मारक तयार झालं. सर्वच सिंधुदुर्गात या पत्रकारांचं यामध्ये योगदान आहे. मित्र हो, मी आज कोणताही राजकीय विषय हाताळणार नाही, कमी विषयाचं औचित्य सोडून कधी बोलत नाही, पण आपण सर्व पत्रकार मित्र आहात. आपला पेशा पत्रकारितेचा आहे. आपला व्यवसाय नाही आहे, पत्रकारिता हा आपला पेशा आहे. मराठी पत्रकारतेचा
दर्पण अंक पहिला आणून 12 जानेवारी 1812 साली दर्पणकरांनी जांभेकर साहेबांनी मराठी वृत्तपत्र सुरू केलं. तुम्ही चर्चा करता याचं स्मारक आणा, याचं स्मारक करा, सगळी स्मारकं करा, माझं काय म्हणणं नाही. पण त्या स्मारकाकडे पाहून त्यांचं काम, कार्य, चांगले गुण हे कधी आत्मसात करणार? स्मारकं बरीच आहे आणि होत आहेत. जांभेकरांकडे पाहिल्यानंतर त्यांनी पत्रकारीमधले जे पावित्र्य सांगितलं ते आपण जोपासतोय का, अंगीकारला आहे का, त्याचा अमल करतोय का त्याच्याविरुद्ध आपलं काम होत आहे, याचा विचार मंथनातून विचार व्हावा. भवनामध्ये चर्चा मंथन करून याचा विचार व्हावा. ती पत्रकारिता 1812 सालची 1832 सालची आणि आत्ताची पत्रकारिता कुठे गेली आहे? काय स्थान आहे समाजामध्ये या वर्गाला पत्रकारितेला? पत्रकार म्हणून काय स्थान आहे, मान आहे, सन्मान आहे का, अजून काय आहे? मी या विषयावर बोलणं भाष्य नाही का. माणसला पेशा, डॉक्टर पेशा आहे, शिक्षक पेशा आहे, पत्रकारिता पेशा आहे. हा व्यवसाय नाही, धंदा नाही, काही नाही आहे. तो पेशा, त्याचं पावित्र्य टिकवणं हा आपला धर्म आहे. कर्तव्य शब्द नाही वापरला, आपला धर्म आहे आणि तो पाळला गेला पाहिजे मला वाटतं. मी पाहतोय ह्या जिल्ह्याला 33 वर्ष मी इथे 90 साली आलो. मी 90 साली जुने नवीन सगळे बहुतांशी पत्रकार मला दिसत आहेत. फक्त वय वाढली, त्यांची वृद्ध झाली म्हणणार नाही. पत्रकार विचाराने कधी वृद्ध होत नाही या मताचा मी आहे. तरुणच असतो, ते केसरकर असो, किरण नाईक असो, का कोणी असो, गजानन नाईकही असोत. त्यामुळे आपण दर्पणकार जांभेकर साहेबांनी पत्रकारिता ज्या हेतूने देशासाठी आणि समाजासाठी ही पत्रकारिता आणली त्याचा वापर खरंच समाजातील लोकांसाठी होतो आहे, त्यांना प्रबोधन करण्यासाठी होतो आहे, विकासाकडे लक्ष केंद्रित करून विकासाला चालना देण्यासाठी आपण करतो आहोत. राजकीय नेते चुकले, भडीमारापेक्षा मार्गदर्शनाची अपेक्षा आम्ही करतो ती होते, याचा विचार होणं आवश्यक आहे. विचार होणं आवश्यक. तुम्हाला आम्हाला अधिकार आहे राजकारणी लोकांना मार्गदर्शन करायचं. पत्रकारिता हे आयुध आहे तुमच्याकडे, आयुध आहे. पण मार्गदर्शनाला अभ्यास लागतो, अभ्यास. जांभेकरांना 9 भाषा येत होत्या, 9 भाषा. केवढा अभ्यास असेल, 9 भाषा शिकायला आधी किती वेळ घेतला असेल? अल्प त्यांचं आयुष्य 36 वर्षाचं, तर 9-9 भाषा. आणि हे विधायक सामाजिक कार्य केवढा कामाचा, कार्याचा, कर्तृत्वाचा डोंगर त्यांनी आपल्या समोर उभा अल्पशा 36 वयात ठेवला. एक प्रश्न विचारा, त्याच क्षणी त्याच ठिकाणी त्यांनी 36 वर्षात हे केलं. भारतातील एक पत्रकार म्हणून भारतासाठी, समाजासाठी, मराठी पत्रकारितेसाठी आपण काय योगदान देतो आहोत? पत्रकारितेला, समाजाला, राज्याला, देशाला कोणतं योगदान देतो आहे याचा विचार व्हायला पाहिजे. राज्याच्या राजकारणात मलाही 50 वर्ष झाली. मी सर्व मुंबई, महाराष्ट्र आणि आता देशात पत्रकार अनुभवतोय, पाहतोय नाही म्हणाल, मी अनुभवतोय. मला आदर आहे सगळ्यांबद्दल, आदर. मी कधी चिडलो तर क्षणिक असतो. मला अपेक्षा असत, अपेक्षा असते सिंधुदुर्गात आल्यावर मला सिंधुदुर्गाच्या विकासावर बोलावं, समाजातील बोलावं, बेकारीबद्दल बोलावं, प्रगतीबद्दल बोलावं, दरडोई उत्पन्नाबद्दल बोलावं, GDP बद्दल बोलावं, उद्योगधंद्याबद्दल बोलावं, रोजगाराबद्दल बोलावं, इथे असलेल्या साधन सामुग्री, इथे असलेल्या साधन सामुग्रीच्या आधार उद्योग बनावे. मला एक सांगा, सिंधुदुर्गामध्ये 12 लाख जवळपास लोकवस्ती आहे, उद्योजक 18,000 फक्त, छोटे छोटे.
2 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, मॅक्झिमम 1 कोटी. देशाची उलाढाल किती आहे? आपली राजधानी महाराष्ट्राची मुंबई आहे. देशाचा अर्थ व्यवस्थेमध्ये या वर्षाचा देशाचा बजेट 45 लाख कोटी आहे. त्यात 34% हिस्सा आमच्या मुंबईचा आहे, आपल्या राजधानीचा 34%. चला मग या 34% मराठी माणसाचा हिस्सा सांगू शकाल? 1% तरी आहे का? का उद्योजक नाही? पोषक वातावरण नाही? इथे साधन सामुग्री किती आहे? काय नाही, जिल्ह्यात कमी आहे. आता तर विमानतळ आहे, ट्रेन आहे, चौपदरी हायवे आहे, बोटची व्यवस्था आहे, निसर्ग सुंदर, पर्यावरण उत्तम आहे, मनुष्यबळ आहे, शिकलेले लोक आहेत. 86% साक्षरता आपल्या जिल्ह्यात आहे. उणीव कशाची? उद्योजक का बनत नाही? उद्योगासाठी मराठी वृत्तपत्रामध्ये किती वृत्तपत्रात उद्योजक बना सदर चालवले जातात, मार्गदर्शन केलं जातं. चला तरुणानो, तरुणीनो उठा आणि उद्योजक व्हा, लाखो रुपये मिळवा, एक एक चांगलं जीवन जगा. चांगलं आनंदाने, सुखाने, समाधानाने एक जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा उद्योगातून मिळवा. नोकरीमध्ये ठराविक ग्रोथ आहे, वाढ आहे, तर व्यवसायामध्ये मर्यादा नाही. आज 10,000 मिळवाल, उद्या 5 लाख मिळू शकता, 10 लाख म्हणा, 50 लाख. सगळ्यात मोठे उद्योग जागतिक कीर्तीचे गुजरातमध्ये जन्माला यावं असं बाबासाहेबांनी घटनेत कुठेच लिहिलेलं नाही आहे. एखादा इथे जन्माला आला, मुकेश अंबानी, अदानी, आनंद वाटेल, अभिमान वाटेल आम्हाला. मग त्यासाठी आवश्यक पोषक वातावरण बनवणं पत्रकारांचं काम. पत्रकार आमचे तरुण पत्रकार मी पाहतो, मी काय बोलत नाही, हसतो. आला का नंतर अमुक अमुक असे बोलले, व त्यांचा या जिल्ह्याशी संबंध काय? इथल्या विकासामध्ये लोकांच्या जीवनाशी सिंधुदुर्ग त्यांचं योगदान काय सांगा तरी? ते तिकडे बोलले, इथे प्रश्न का विचारता? काय संबंध आहे का? तरी प्रश्न विचार. मी विदर्भ महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात जातो, पण विदर्भात गेलो, मराठवाड्यात गेलो, खान्देशमध्ये गेलो, दिल्लीला गेलो, जयपूरला गेलो, आसामला गेलो, जम्मूला गेलो, तिथे प्रश्न तिथले स्थानिक विकासाचे आहेत, उद्योगधंद्याचे आहेत. आसामला 2 दा गेलो, पत्रकार परिषद एकही प्रश्न राजकीय नाही विचारला, विकासावर विचारला. कोणते उद्योग आणणार आहात, किती रोजगार निर्माण होणार, किती उद्योजक आमच्याकडे तयार होतील, हेच प्रश्न असतात. तर आमच्याकडे फक्त राजकारण, राजकारणावर हे काय बोलले. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात हायलाइट असते नारायण राणेवर. सांगा मला, 33 वर्षात माझ्या वाटचालीमध्ये कार्यपद्धतीत काही बदल झाला नाही. मी तत्व घेऊन आलो आहे, नीतिमत्तेचा पाठलाग करणारा मी राजकारणी आहे. जो नेता मी स्वीकारेन त्या नेत्याशी 100% असतो, 99% मी नसतो. आणि म्हणून मला असं वाटतं, माझी पत्रकारिता, माझ्या जिल्ह्यातील पत्रकारिता जिल्ह्यामध्ये पोषक वातावरण प्रगतीचं, समृद्धीचं तयार करण्याचं काम माझ्या पत्रकारांनी करावं, ही माझी विनंती आहे. ना आदेश, ना मार्गदर्शन. मार्गदर्शक करायला मी एवढा मोठा नाही. मोदी साहेबांनी घेतलंय मंत्रिमंडळात, पण मी मोठा स्वतःला समजत नाही. जरी केंद्रीय मंत्री म्हणालात, पण माझी अपेक्षा समाजातील एक प्रमुख वर्ग, पत्रकारिता पेशा या लोकांकडे आहे. का तो बुद्धिजीवी वर्ग मानला जातो, बुद्धिजीवी. नितेश राणे आधुनिक टेक्नॉलॉजी बोलली. आपल्या संघ जिल्ह्यात आधुनिक टेक्नॉलॉजीचे कारखाने किती आहेत, उद्योग किती आहेत? का नाही? 5G पण येतोय. रॉबर्ट आता हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करणार. माझ्या हॉस्पिटलमध्ये या पडव्याचे आले होते काही रॉबर्ट बनवणारे. मला रॉबर्ट मिळलं नाही, आमच्या डॉक्टर आहेत पुरेसे आहेत, त्यांना आम्हाला काम, रॉबर्टला कुठून काम देणार? आज ना उद्या कॉम्प्युटर फील्ड केलं, बायपासपासून सगळ्या रोगावर उपाय रॉबर्ट करणार.
किशव्या 21व्या शतकात आहोत, रस्त्याने उद्या गाड्या ड्रायव्हर विना चालणार. आली ना आपल्या समोर इलेक्ट्रिकवर चालणारी कार गाड्या आल्या. समाज परिवर्तन होत चाललंय, आधुनिक टेक्नॉलॉजीने लोक आपलं उत्पन्न वाढवत आहेत. फळं आंबा काजू नारळ सुपारी फळ करवंदा सगळी फळं आपल्याकडे होतात. बाय प्रोडक्ट कुठे किती होतात, एक्सपोर्ट कुठे आहे, नगण्य आहे हो एक्सपोर्ट. सोलापूरची मुलं मला येऊन दिल्लीला भेटतात, साहेब आम्हाला कर्ज द्या, आम्हाला मशीन घ्यायचे आहेत, कारण चिंचीची बियाची पावडर बनून आम्हाला जर्मनीला फार्मास्युटिकल कंपनीला एक्सपोर्ट करायचे आहेत. सोलापूरची मुलं येतात, औरंगाबादची मुलं येतात, एक गवत जंगलातलं आणलं मला साहेब याचं ऑइल करून आम्हाला फार्मास्युटिकल कंपनीला द्यायचं आहे, आम्हाला मशीनला पैसे पाहिजे. आमच्याकडे जंगल आहे मॅक्झिमम, सर्व प्रकारची औषधी वनस्पती जंगलात आहेत आणि गवतही आहे. आम्हाला कोणी शिकलेला मुलगा याचा प्रयोग करून बा याच्यावरून मी पैसा मिळवेल असा संकल्प घेऊन येणारा अद्याप मला भेटला नाही, नाही भेट. मग हे संकल्प कोणी करावं? आम्ही नुसती स्मारकच तयार करावी का? कालच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांची जयंती झाली. आज 350 वर्षानंतर आजही जगाच्या पाठीवर असा राजा झाला नाही, गुणात्मक पराक्रमानी. हार तुरे रोषणाई करतो आपण, शिवजयंती साजरे करतो, गुणात्मक आत्मगुण आत्मसात करून कार्यान्वित करायचं कार्य आपल्या हातून कधी होणार? मनगाडी नाही, मनगडाडी नाही देणार पेनानी तरी समाजाला मार्गदर्शन करून उत्तेजित करून प्रेरणा देऊन केलं गेलं पाहिजे, गेलं पाहिजे. अहो भवन होतील, पण ज्या भवनामध्ये समाज प्रबोधन होऊन समाजाच्या विकासाच्या प्रगतीचे विषय तिथे हाताळले जातील, लिहिले जातील, लोकांपर्यंत पोचवली जातील असं कार्य भवनातून व्हायला पाहिजे. नाही तर कोण या गटाचा आहे, कोण त्या गटाचा आहे, कोण या गटाचा, गट काय करायचे? जो नेता समाजात विधायक काय देईल, विकासात्मक काय देईल, रोजीरोटीचा प्रश्न सोडवेल, गरिबी संपवेल, बेकारी संपवेल, असे नेते हवेत. या जिल्ह्यात एक मुलाचं मला नाव येत नाही, घोरपी समाजाचं आहे, गेले 15 वर्ष पाहतोय, पहिला लहान होता, लहान तो माझ्याकडे यायचा, म्हणलं काय रे, मला वाटलं शिक्षणाला मदत. नाही म्हणलं दादा अनाथ मुलं माझ्याकडे 10 आहेत, त्यांना एक जागा पाहिजे, त्यांना मी ठेवू शकेन, त्यांचा उदरनिर्वाह करू शकेन. 10 आता 50 केली, तो त्यांना पोचतोय, शिकवतोय आणि वेगवेगळे व्यवसायाकडे लावतोय. कोणी नाही, नेता नाही, पक्षात नाही, कोणी नाही, मला त्याचं नाव नाही, पण हा भेटतो कधी ना कधी, काय हवं असेल तर. असे विधायक काम करणारे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुढीत झालेल्या जिल्ह्यात निपसावेत. आणि माझा जिल्हा नुसता राज्यात नाही, देशात समृद्ध जिल्हा म्हणून ओळखला जावा, हीच अपेक्षा आहे. पत्रकार मित्र, मी माझं कोणाशी वाईट नाही, मी क्षणिक रागवतो, थंड होतो, आपलं सगळं. तुम्ही माझे मित्र आहात, पण मित्रांकडून अपेक्षा, मला सहकार्य नको, माझ्याबद्दल चांगलं लिहू नको, वाईट लिहिता येईल तेवढं लिहा. मी वाईट असलो तर लिहा, माझ्या हातून चूक झाली तर लिहा, विनाकारण सहन करणाऱ्यापैकी मी नाही, मी नाही. आणि म्हणून भवन झालं, मला आनंद वाटला. पत्रकार यायचे, दादा जागा पाहिजे आम्हाला, मिळलं देईन, महसूल मंत्री होतो, मनाने चांगल्या मनाने दिली, जागा दिली. आज भवनाचं उद्घाटन माझ्या नशीब लागतं काही गोष्टीमध्ये. आता काय मला ईश्वर आशीर्वादही देतो आणि चांगलं माझ्या करतो. काही पत्रकारांची इच्छा होती अमुक यावं, तमुक यावं, अमुक यावं, पण नारायण टपकला, देवाचा अवतार म्हणून नाही माणूस म्हणून. उद्घाटन झालं, सत्कारने लावा, सत्कारने लावा. अधूनमधून येईन तुमची लायब्ररी पाहायला,
वाचनीय पुस्तकं असतील तर मला छंद आहे. मी पुण्यालाही मोठ्या मोठ्या वाचनालयात जातो, तिथेही नवीन नवीन पुस्तकं काही प्रकाशक आहेत नवीन पुस्तकं आली का माझ्याकडे पाठवतात. तुम्ही वाचा जी लायब्ररी, तुम्ही सांगा पुस्तकं काय पाहिजे, मी घेऊन देईल. पण वाचली पाहिजे, विचार आत्मसात करा. विचारातून समाज घडवतो ते काम तुमच्या पत्रकारितेतून होऊ द्या. मी म्हणून लिहिण्यापेक्षा आम्ही म्हणून हे करायला पाहिजे कर्तव्य. हा आम्ही शब्द अंमलात आणा, आम्ही शब्द, मी पण जाऊ दे, आम्ही शब्द येऊ दे. समाज हा सिंधुदुर्ग फार सुंदर आहे हो. काल माझ्याकडे दिल्लीचे सगळे मोठमोठे केंद्र सरकारचे अधिकारी आले, सेक्रेटरी, अनेक सेक्रेटरी होते, 10-12 सेक्रेटरी आले होते. त्यांनी सिंधुदुर्गात जिथे एवढं फिरता येईल, एक दिवसात ते फिरले. संध्याकाळी त्यांना घरी जेवायला बोलवलं, ते थक्क झाले. काय ब्युटी आहे सर, म्हटलं आम्हाला डिस्ट्रिक्ट तर ब्युटीफुल. त्यांनी निसर्ग पाहिला, निसर्गाबद्दल गौरव उद्गार काढले. मला त्याने इथल्या माणसांचे स्वभाव विचारले नाही, बरं झालं ना. इथली लोकं कशी चिकित्सक आहेत, चिकित्सकमध्ये काय काय येतं हे मात्र मी सांगणार नाही, सांगणार हे नाही विचारलं. मी म्हटलं ह्या के लोक बहुत बढिया आहे, हेल्पफुल आहे. ते खुश गेले आणि आज गेले सगळे. आपल्या जिल्हाधिकारी पण महाराष्ट्राचे नाही, केरळाचे आहेत. उद्या रिटायर झाला ते आपण लिहायला बसतील माझा सिंधुदुर्गातला अनुभव. शिओ आहेत, नायर, हे पण आपल्या जिल्ह्यातले नाहीत, आणि अगरवाल तर नाहीच नाही. तुम्ही त्यांच्याशी वागताना बोलताना जपून वागा, बोला. नाही आज ना उद्या ही सगळे IAS IPS आज ना उद्या कुठली ना कुठली पुस्तकं लिहितात. तर आपला उल्लेख सिंधुदुर्गातील माणसांचा, पत्रकारांचा चांगला म्हणून येऊ दे. कॉपरेटिव्ह आहे, सहकार्य देतात. असं मी फार अनुभवलं आहे. इथे कलेक्टर होते, नंतर माझे मित्र झाले. एक सुट्टी होते, असते त्यांना रविवारची. एक दिवशी ते वेंगुर्ल्याला गेले, त्यांना सुंदर दिसलं, ते फोटोग्राफीचा त्यांना आवड होती. ते बोटीत बसले आणि फोटो काढत होते, दृश्य हेडलाईन. पत्रकार कलेक्टर म्हणे मौज मजा करायला त्या वेंगुर्ल्याच्या समुद्रात आणि जंगलात, जिथला फोटो काढ. अरे त्यानं माणूस नाही, ते त्याने आयुष्य नाही जगायचं. सांगा मला, आता माझं पडवेचं हॉस्पिटल 650 बेडचं हॉस्पिटल चालू आहे, 5वं वर्ष आहे. मेडिकलचं 3रं वर्ष आहे. 450 विद्यार्थी झाले, आता डॉक्टरहून बाहेर येतील. आपल्या हॉस्पिटलमध्ये बायपासपासून सगळ्या रोगावर उपचार करणारे डॉक्टर आहेत. पण जेव्हा मी ती बिल्डिंगचं बांधकाम सुरू केलं नारळ फोडून, दुसऱ्या दिवशी एक वृत्तपत्रात बातमी आली, नारायण राणेंचं बेकायदेशीर बांधकाम. तर काय म्हणाव, अरे जिल्ह्यात होत आहे, विचार बाबा परवानगी आहे का. पत्रकाराने येऊन विचारलं पाहिजे, परवानगीशिवाय कोण इमारत बांधू शकतो का एवढी मोठी. सहकार्य करा, येऊन विचारा बाई हॉस्पिटलसाठी काय लागेल, मार्गदर्शन करा कोणत्या प्रकारचं हॉस्पिटल पाहिजे. एक हॉस्पिटल खाऊ नाही आहे बांधणं, किती राज्यकर्त्यांनी अशी हॉस्पिटल बांधली, शाळा बांधल्या, बालवाड्या बांधल्या, त्यांचं कौतुक होतं. उपद्रवी असले तरी आणि विधायक सामाजिक कार्यात लोकांना मुलांना प्रोत्साहित करून तुम्ही डॉक्टर व्हा, तुमच्यासाठी हॉस्पिटल कॉलेज आहे, तुम्ही इंजिनियर व्हा, तुमच्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, महिलांसाठी महिला भवन मध्ये वेगवेगळे 24 उत्पादन काढले जातात. या बचत गट येऊन या आणि पैसे मिळवा, स्वतःची मशीन, स्वतःचा उद्योग सुरू करा. हे मी करायला लावलं तरी पण सहकार्य नाही. असोत, तुम्हा सर्वांना अशा पत्रकारांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य, आणि तुमची लेखणी अशीच चालू राहू द्या. मला माझ्या शुभेच्छा. मी थकलो नाही, मी पदं पण मिळायला कमी झालं नाही. माझं राजकारणातलं मोठ्या पदं की 10वं पद आहे,
अनेक पत्रकारांनी बरत काय लिहिलं, मी इथून दिल्लीपर्यंत वरवडे फळशेवाडीतून निघालो, वाया मुंबई दिल्ली पोचलो. साडेसात टाळ्या वाजले, इकडे कोणीच नाही वाजले. याला म्हणतात पत्रकारिता. पत्रकारितेमध्ये प्रेरणा देणं, उत्साह वाढवणं, जोश निर्माण करणं. ज्या जांभेकरांनी ज्या स्तुत्य हेतूने पत्रकारिता मराठी सुरू केली, देशमुख साहेब, त्याचं महत्त्व पत्रकारतेने पत्रकारांना द्यायला पाहिजे. स्मारक बनू गो, तुम्ही सांगा त्याचं स्मारक बनू, जिवंतांनी गेलं सगळ्यांचं बनू, सांगा फक्त नाव याचं बनू, यांनी चांगलं काम केलंय, हे काम आणि कार्य केलंय. मी बनू, खर्च मी सगळा करतो, काय हरकत नाही. पण सत्कारणी समाजा हिताचं जो करेल त्याचं वाहवा म्हणा, त्याच्याबद्दल लिहा, त्याला हे करा. क्षमता नसलेले, कुवत नसलेले माणसांना हनुमानचा गणपती नको बनू. हनुमान आहे, गणपती आहे, पण काही लोक प्रयत्न करतात. नको, मला परत मालवणला जायचंय, विद्यार्थ्यांसमोर बोलायचंय. माझे विद्यार्थी आजचे उद्याचे उद्योजक व्हावं या विषयावर मी बोलायला चाललोय. नुसतं टाइमपास करायला नाही चाललंय. तिथून कुडाळमध्ये यायचो आहे साहेब, मान्यवरांना, जिल्ह्यातल्या मोठ्या लोकांना, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, प्राध्यापक वगैरे जे कोण आहेत, त्यांच्याशी ह्या जिल्हा विकासाकडे कोणत्या दिशेला जावा या विषयावर डिबेट ठेवलाय मी. तिथे जाणार हे विषय कितपत पत्रकारांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत मला माहीत नाही. माझ्या दृष्टीने महत्त्व आहे, मी करत राहणार. आणि म्हणून आज का उद्घाटन माझ्या हस्ते झालं, पत्रकारांचं भवनचं उद्घाटन झालं. आणि तेही स्मारक आमच्या जांभेकर की ज्यांचं नाव घेतल्यावर मराठी पत्रकारतेमध्ये ज्यांनी सुरुवात केली विचार द्यायला, विकासाचे, समाज हिताचे, समाज सुधारक म्हणून विचार द्यायला लागले, पेशा सुरू केला, जो पवित्र आहे, जो पत्रकारतेचा पेशा प्रामाणिक निष्ठेने प्रामाणिकपणे अमल करतो, तो पेशा प्रामाणिक ठेवण्याचं काम आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा करतोय. आपण मला जाणीवपूर्वक बोलवलं, आमच्या ज्येष्ठ पत्रकारिता या वरसकर मॅडम या सातत्याने पुरग्या, दादा तुम्ही या या. मी बोललो बा माझी सवय आहे, एकदा मी हा म्हणालो तर नाही हा येणार काही असू दे, अडचणी किती येऊ. मी आलो पायथ्याशी इमारतीच्या त्यांना म्हणालो, मी आलो साक्षीला, आमच्या जिल्हाधिकारी होते. मला आलो बोललो, माफ करा मला काय कटू बोललो असेल तर, काय बोचरं बोललो असेल तर, कोणाचं मन दुखवलं असेल तर मला क्षमा करा. माझी जिल्ह्यातील पत्रकारांक अपेक्षा मी बोलून दाखवल्या. तुम्हा सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. परत एकदा दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य तुमच्या मनकना कामना माझा रामेश्वर कुलदैवत पूर्ण करोत अशी प्रार्थना करतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राणेसाहेब, आपल्या या मार्गदर्शनाबद्दल आपले शतशः आभार. कसं असतं, गोळी जेवढी कडू असते तेवढीच जास्त ती उपाय करते, ती जास्त आपल्याला बरं करते. दादांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि एक आदर्श पत्रकारिता जपा, बाळशास्त्री जांभेकरांचा आदर्श ठेवा आणि तशा प्रकारे पत्रकारिता करा असं त्यांनी मार्गदर्शन केलं. धन्यवाद दादा. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी इकडे निमंत्रित करतो आहे
माजी अध्यक्ष सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना पुढे मालोड मध्ये कार्यक्रमाला जायचं असल्याने ते पुढे निघत आहेत. शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय दीपक केसरकर साहेब हे ऑनलाइन आपल्याला शुभेच्छा देत आहेत. नमस्कार. आदरणीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लवकरच आपल्या या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन सहभागी होणार आहेत. खरं तर आज एक खूप मोठा कार्यक्रम हा पर्यावरण खात्याचा कोल्हापूरला चालू आहे आणि जवळजवळ 1,00,000 लोक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पर्यावरणाचं रक्षण कसं करायचं, नद्यांना प्रदूषणापासून कसं मुक्त करायचं, विषमुक्त शेती कशी करायची, अशा वेगवेगळ्या विषयावर पर्यावरण विभागाने आणि सिद्धेश्वर मठाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची खूप इच्छा होती की आपल्या कार्यक्रमांना त्यांनी उपस्थित राहावं, परंतु या अडचणीमुळे त्यांना येता आलेलं नाहीये. तरी पण VC द्वारे ते आपल्याला जॉईन होत आहेत, उपमुख्यमंत्री महोदय आपल्याला जॉईन होत आहेत आणि इथं आपल्या संघाचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांनी मला अशी एक अपेक्षा बोलून दाखवलेली होती की केवळ तुम्ही VC द्वारे जॉईन झाला तर आम्हाला मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलता येणार नाही. तर मी आपल्याला अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की माझं भाषण झाल्यानंतर ज्या वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी येतील त्याला आपल्या राज्याच्या अध्यक्षांना आपण त्या ठिकाणी आपलं जे निवेदन आहे ते सादर करायला सांगा. कारण शेवटी असं होतं की आपण ज्याला बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा सांगतो तो संपूर्ण भारतातला वारसा आहे. भारतातले पहिले पत्रकार हे बाळशास्त्री जांभेकर होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्मृतीसाठी ज्याला भवन बांधण्याचं आपण सर्वांनी ठरवलं त्यावेळेला मला आदरणीय राणे साहेबांचं कौतुक करायचं आहे की त्यांनी पहिला जो निधी या कार्यक्रमासाठी आवश्यक होता जमीन विकत घेण्यासाठी तो त्यांनी उपलब्ध करून दिला आणि आपल्या जिल्ह्याबद्दलचं प्रेम त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं. राज्याचा त्यावेळेला मी अर्थखात्याचा राज्यमंत्री होतो आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी जसा आग्रह केला होता की शासनाने बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्राचं भूषण आहे त्याच्यामुळे शासनाने आपल्या खर्चाने हे स्मारक उभं करावं. सुदैवाने त्या ठिकाणी मुनगंटीवार साहेब माझे मंत्री होते आणि मी बजेटमधून जी घोषणा केलेली होती त्याची पूर्तता आम्ही करू शकलो आणि महाराष्ट्रामधला सिंधुदुर्ग जिल्हा हा असा एकमेव जिल्हा आहे की ज्याला स्वतःचं पत्रकार भवन नव्हतं आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून अतिशय सुंदर अशी ही 5.5 कोटी रुपयाची वास्तू या ठिकाणी आपण सर्वांनी साकार केली त्याच्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचं त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि केलं जाईल. आदरणीय कलेक्टर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कलेक्टर मॅडमना सांगू इच्छितो की हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा पत्रकार संघाच्या ताब्यात देण्याच्या संदर्भातला निर्णय हा मी पालकमंत्री असताना झालेला होता आणि त्याच्यामुळे आपल्याला ऐकू येत आहे ना, आपल्याला बोललेलं ऐकू येत आहे का मॅडम? असं आहे की हे जरी स्मारक हे शासनाच्या खर्चाने झालेलं असलं तरी ह्या स्मारकाचा उपयोग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार संघाला झाला पाहिजे हा ह्याच्या मागचा उद्देश आहे. त्यावेळेला आता उद्घाटन झाल्यानंतर आपण तातडीने याच्या संदर्भातला आवश्यक तो करार करून ही इमारत पत्रकार संघाच्या ताब्यात द्यावी अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आल्यानंतर माझ्या प्रस्तावाला ते मान्यता देतील कारण या संदर्भातली माझी चर्चा झालेली आहे. आवश्यक असलं तर कॅबिनेटचा ठराव सुद्धा त्या दृष्टीने केला जाईल. आपल्या पत्रकार बंधूंचा नेहमीच मला अभिमान आहे, परंतु एक छोटासा गैरसमज सुद्धा मुंबईला ज्याला आपण आलेला होता आणि आपली मी मुख्यमंत्री महोदयांची गाठ घालून दिली त्याच्यानंतर आदरणीय श्री नाईक हे मला भेटायला आले होते त्याला मी त्यांना सांगितलेलं होतं
की आमच्याकडे पत्रकार जे वृत्तपत्र आहेत त्यांची कार्यालय आणि ब्युरो चीफ असतात, परंतु मुख्य संपादक हे मुंबईला राहत असतात आणि ते सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना चांगले ओळखतात. शेवटी या कार्यक्रमाचं जे महत्व आहे, बाळशास्त्रींची जी माहिती आहे, ती एकदा त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांशी बोलावं की जेणेकरून 20 तारीखला ते या ठिकाणी येऊ शकतील. परंतु 1.5-2 महिन्यापूर्वी 20 तारीखचा कार्यक्रम हा जो कोल्हापूरचा होता हा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला होता, उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला होता आणि त्याच्यामुळे 20 तारीख देणं त्यांना शक्य नव्हतं. तरी पण आता ते या ठिकाणी आल्यानंतर आपल्या ज्या समस्या आहेत याच्याबद्दल आपण अवश्य त्यांच्याशी बोला. पत्रकारांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे. त्याच्याच बरोबर आपण ज्या सुंदर अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहतो त्या मंगेश पाडगावकर साहेबांचं जे गाव आहे उभा दांडा, हे उभा दांडा कविताचं गाव म्हणून आम्ही जाहीर केलेलं आहे आणि 2 कोटी रुपयाचा निधी हा त्या कवितेच्या गावाच्या विकासासाठी सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेला आहे. लवकरच हा निधी सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिला. प्रत्येक घरामध्ये जी घरं तयार होतील त्याच्यामध्ये चांगल्या तऱ्हेच्या वाचनाच्या सुविधा दिल्या जातील. मुलांमध्ये वाचनाची निर्माण आवड निर्माण व्हावी म्हणून यावर्षी आपण शिक्षण खात्यामार्फत रीड इंडिया ही एक मुव्हमेंट सुरू करतोय. या माध्यमातून सुद्धा आपल्याला निश्चितपणे चांगल्या अशा सुविधा या जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक शाळांमध्ये निर्माण होतील, याचा फायदा सुद्धा पत्रकारांना होईल अशी मी अपेक्षा करतो. हे पत्रकार भवन झाल्यानंतर मला स्वतःला काही येऊन बघता आलं नाही की उत्कृष्ट असं तिथं फर्निचर झालंय की नाही, रेस्ट हाऊसेस आपली चांगली आहेत की नाही, कारण मुख्यालयामध्ये आल्यानंतर पत्रकारांची राहण्याची सुद्धा चांगली सोय व्हावी अशी मनापासूनची शासनाची इच्छा असते आणि त्याच्यामुळे या सुविधा चांगल्या झालेल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही कमतरता असेल तर निश्चितपणे या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब येणार आहे. बाळशास्त्री जांभेकरांचा हा जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट सुविधा या पत्रकारांना मिळाल्या पाहिजेत याच्याबद्दल मला स्वतःला खात्री आहे. स्वतःच मला असं वाटतं की आमचे पत्रकार यात्रेचे दर्जेदार असं लिखाण करत असतात आणि बाळशास्त्रींचं जे एक त्यांचं कर्तृत्व आहे त्याचं रिफ्लेक्शन हे आमच्या पत्रकार मित्रांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या लिहिण्यामध्ये नेहमी येत असतं. त्याच्याबद्दल सर्व पत्रकारांना मी मनापासून अभिनंदन करतो. आता थोड्याच वेळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी भाषण जे आता चालू आहे संपतील आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही या ठिकाणी येतील आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या अनेक अपेक्षा होत्या की ज्याच्यामध्ये अनेक त्याच्यापैकी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असताना आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, त्या स्वतः ते आल्यानंतर आपल्याशी बोलतील. त्याच्याच बरोबर आपल्या इतर काही मागण्या आहेत त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आल्यानंतर आपल्याशी निश्चितपणे बोलतील. याच्यामधल्या काही मागण्या या आपल्या अॅक्रिडेशनच्या संदर्भातल्या आहेत आणि त्या अॅक्रिडेशनच्या संदर्भात आपल्याला काय करता येईल याची निश्चितपणे आपण चर्चा करू. परंतु आपल्याला या निमित्ताने एकच सांगायचं आहे की आताच आपण उल्लेख केला की लायब्ररीच्या संदर्भात आदरणीय राणे साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला. राणेसाहेब हे अत्यंत ज्येष्ठ असे नेते आहेत आमच्या जिल्ह्याचे आणि त्याच्यामुळे त्यांनी जो उल्लेख केलेला आहे त्याप्रमाणे आपली लायब्ररी ही अतिशय परिपूर्ण असावी याच्यासाठी आमच्या मराठी भाषा विभागामधून जी सर्वोत्कृष्ट पुस्तकं असतात ही सर्व पुस्तकं आपल्याला या ठिकाणी देण्यात येतील. किमान 5 ते 10 लाख रुपयाची पुस्तकं ही आपल्या लायब्ररीमध्ये असली पाहिजे की जेणेकरून आपली जी प्रगल्भता आहे ती अधिक चांगली झाली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या या सोयी आम्ही करू. काही ठिकाणी अशा सुद्धा अपेक्षा असतात की आपले पत्रकार मुंबईला जातात त्याला त्यांना राहण्याची सोय नसते. आपण ज्याला आपल्या मागण्या मुख्यमंत्री महोदयांकडे मांडाल आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडे मांडाल त्याला मला असं वाटतं की ही मागणी प्रामुख्याने आपण केली पाहिजे. कारण ज्या मराठी भाषेचा मी स्वतः मंत्री आहे तिथं साहित्यिक ज्याला मुंबईमध्ये यायचे त्याला त्यांना राहण्याची सोय नव्हती आणि त्याच्यामुळे आम्ही आमचं जी नवी मुंबईचं इमारत होते त्याच्यामध्ये साहित्यिकांसाठी रेस्ट हाऊस, त्याच्यामध्ये चांगल्या लायब्ररीज, त्यांच्यासाठी रिडिंग रूम्स या सगळ्या सुविधा करतोय. त्याचप्रमाणे आपण जर मागणी केली तर निश्चितपणे नवी मुंबईमध्ये एखादा भूखंड हा पत्रकारांसाठी उपलब्ध होऊ शकेल आणि जे ग्रामीण भागातून पत्रकार जातात त्यांना मुंबईमध्ये राहणं परवडू शकत नाही असं मला स्वतःला वाटतं आणि त्याच्यामुळे आपण ज्या अनेक मागण्या केल्या असतील मला माहिती नाही की त्या मागण्या काय आहेत. आता आपले अध्यक्ष
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलतील, परंतु ते पूर्ण झाल्यानंतर आपण ही सुद्धा मागणी अवश्यपणे करा की अशा रीतीचं एक पत्रकार भवन हे मुंबईमध्ये, विशेषतः नवी मुंबईमध्ये आता अनेक प्लॉटचं वाटप चालू आहे, त्याच्यामध्ये पत्रकार भवनासाठी एक प्लॉट मिळावा की जेणेकरून आपले पत्रकार ज्यावेळेला मुंबईला जातात त्याला त्यांना राहण्याची चांगली सोय ही मुंबईला व्हावी असं मला मनापासून वाटतं. या ठिकाणी महाराष्ट्रातले सर्व ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वागत हे मी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला एक प्रतिनिधी म्हणून करतो. महाराष्ट्राचे अध्यक्ष आलेले आहेत, सगळे वेगवेगळ्या त्यांचे सचिव आलेले आहेत, वेगवेगळ्या भागातून पत्रकार आलेले आहेत. सुंदरशा निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. तोरसकर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला त्याच्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. थोड्याच वेळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी येतील, परंतु दरम्यानच्या काळामध्ये ते आल्यानंतरच आपल्या अध्यक्षांना जे बोलायचं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांशी, जे नितीशजी राणेंनी सांगितलेलं आहे की टेक्नॉलॉजीमुळे हे आता शक्य झालेलं आहे की तुम्ही बोललेलं आम्हाला ऐकू येईल आणि या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्याला काय सांगतात ते सुद्धा आपल्याला ऐकू येईल याची मला खात्री आहे. आणि त्याच्याच बरोबर ज्या लोकांना साहित्यामध्ये रस आहे त्यांना मुख्यमंत्री येईपर्यंत मला थोडस बोलायला लागेल आणि म्हणून त्यांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की आपला जो मराठी विश्वकोश आहे याचं अतिशय चांगलं असं स्मारक हे आपण तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं वाईला करतोय आणि कुठलंही जसं आपण या ठिकाणी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांचं जसं स्मारक केलंय त्याच स्वरूपाचं स्मारक हे आपण लक्ष्मण शास्त्री जोशींचं सुद्धा करतोय. त्या ठिकाणी उत्कृष्ट भवन ज्याच्यामध्ये लायब्ररीची सोय असेल, वाचनाची सोय असेल, विश्वकोशाच्या वेगवेगळ्या भागाचं त्या ठिकाणी लोकांना वाचन करता येईल, जे विद्यार्थी येतील त्यांच्या राहण्याची सोय केलेली आहे, जे साहित्यकार येतील त्यांच्या राहण्याची सोय केली आहे आणि अशाच तऱ्हेचं मराठी भवन सुद्धा आम्ही मुंबईमध्ये बांधतोय आणि मराठीची सगळी कार्यालय ही मराठी भवनामध्ये येतील आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या पत्रकारांना सुद्धा आपण आपल्या ते बहुतांश आणि जवळजवळ 100% लोक हे मराठी पत्रकार आहेत त्याच्यामुळे मराठी भाषा जेवढी विकसित होईल त्याचा सर्वाधिक आनंद आपल्या सर्वांना होईल याची मला खात्री आहे. आदरणीय नितेशजींनी जो टेक्नॉलॉजीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे त्याप्रमाणे अनेक वृत्तपत्रांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या ज्या लोकांना इंटरनेटद्वारे बघता येतात त्याच्यामध्ये सुद्धा चांगली प्रगती ही आपल्याकडच्या विविध वृत्तपत्रांनी केलेली आहे, त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आणि वृत्तसृष्टीमध्ये आलेल्या नवीन चॅलेंजेसना आपण तोंड देत असताना आपण अधिकची पत्रकारिता कशी प्रगल्भित होईल याचा विचार हा सिंधुदुर्गमध्ये करता याचा मला सार्थ अभिमान आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना या ठिकाणी मी पुन्हा एकदा मनापासून आदरांजली व्यक्त करतो. त्या ठिकाणी मी येऊ शकलो नाही कारण मला या कार्यक्रमामध्ये कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून उपस्थित राहणं आवश्यक होतं आणि त्याचबरोबर फार मोठा खर्च ज्या ठिकाणी झालेला आहे अशा या सुमंगल कार्यक्रम आपण जर येऊन बघितलात तर आपली खात्री होईल की महाराष्ट्रामध्ये बदल करण्याची ताकद या कार्यक्रमामध्ये आहे. सिद्धगिरी मठाचे जे स्वामी आहेत हे स्वामी स्वतः इंजिनियर आहेत आणि त्याच्यामुळे सायन्स आणि अध्यात्म याचा ज्यावेळेला संगम होतो त्यावेळेला भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं घडतं आणि ते एन्व्हायरमेंटचं काम बघण्यासाठी आपल्या सर्व पत्रकार मित्रांनी कोल्हापूरला यावं. पुढच्या 7 दिवस हे एक्झिबिशन चालू राहणार आहे आणि निश्चितपणे शासनाच्या वतीने आपण सर्वांना इथे येण्याची सुद्धा सोय ही मी खात्याचा मंत्री म्हणून निश्चितपणे करेन याची मी आपल्याला खात्री देतो. पुन्हा एकदा कुठलाही गैरसमज आपल्याला झाला असेल आणि आपल्याला असं वाटत असेल की 20 तारीखला उपलब्ध असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊ शकले नाहीत, आपण मनातून काढून टाका. 1 आठवड्यानंतर उपमुख्यमंत्री हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि मुख्यमंत्री महोदय सुद्धा ज्यावेळेला येतील आपल्याकडे त्यावेळेला तुमच्याशी एक परिसंवाद हा निश्चितपणे घेण्याचा त्यांनी मान्य केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबईला सुद्धा येत्या 2 आठवड्यामध्ये ते तुम्हाला वेळ देणार आहेत आणि मला असं वाटतं की तिथे येऊ न शकल्यामुळे या अनेक गोष्टी तुमच्यासाठी होत आहेत त्याचं आपण स्वागत कराल अशी अपेक्षा करतो. थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री महोदयांचं सुद्धा भाषण संपेल
आणि लवकरच ते दोघं आपल्याला जॉईन करतील. तोपर्यंत मी विनंती करतो की आपल्यापैकी काही लोकांनी जर या ठिकाणी बोललं तर आपला कार्यक्रम चालू राहील आणि आपल्याला सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधण्यासाठी मदत होईल. पुन्हा एकदा मनापासून सर्वांना आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. नवीन आपला जो बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन आहे याचं खूप चांगलं काम चालू, आपली आपल्याकडून खूप सेवा, ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेची घडो आणि सिंधुदुर्गच्या विकासामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मोठं अनुदान योगदान हो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केसरकर साहेब आपल्या या मनोगताबाबत यानंतर पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे देखील ऑनलाईन वरून शुभेच्छा देणार आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून. ते काय सांगतात काय दरम्यानच्या काळात कोणाला बोलायचं असेल बोला, मी आपल्याला विनंती करतो. हॅलो, हा भाई गणेश जेठे बोलतोय. डीसीएम साहेबांना तरी तो पण द्यायला सांगितलं पाहिजे. डीसीएम साहेब तरी तो पण देऊ शकतात, त्यांचं बोलणं झालेलं आहे. जरा बघा आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय थोड्याच वेळात आपल्याला जॉईन होत आहेत, ते कार्यक्रमाच्या ठिकाणून निघालेले आहेत आणि एक दोन चार मिनिटांमध्ये ते इथे येतील आणि त्याच्या पाठोपाठ आदरणीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी येतील. मी आपल्याला जरा मला त्यांचं वेलकम करायला जायला लागेल, तेवढं करून मी त्यांना या ठिकाणी घेऊन येतो. धन्यवाद.
हॅलो, उपस्थित पत्रकारांना विनंती आहे की भोजन झाल्यानंतर सर्वांनी जे आपलं नवीन पत्रकार भवन आहे तिथं जमायचं आहे. अध्यक्षांची तशी सूचना आहे सर्वांना. हॅलो हॅलो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब आता ऑनलाईन येत आहेत आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत, तर आपण एक काही वेळासाठी वाट बघूया, निश्चित येतील ते.
पॉइंट संपलेला आहे, मी एक 5-10 मिनिटात त्यांना घेऊन येतो आपल्याकडे. शेजारच्याच हॉलमध्ये त्यांचं भाषण सुरू होतं, मी त्या दोघांना इथं घेऊन येतो. आपण जरा वेळ थांब. Thank you.
आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे आणि उपमुख्यमंत्री महोदय भैयासाहेबांच्या भाषणासाठी थांबलेले आहे. मुख्यमंत्री महोदयांचं मी आपल्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सर फक्त त्यांचे अध्यक्ष आपलं स्वागत करतील. उपस्थित सर्व कोण कोण आहेत तिकडे? सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे. आम्ही सर्व पत्रकार स्वागत करत आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने स्वागत आहे. त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचं उद्घाटन आहे ना? या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आता तिकडे आपले आमदार नितेशजी राणे आहेत, इकडे माझ्याबरोबर दीपकजी केसरकर आहेत आणि उपमुख्यमंत्री देखील याच कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर आहेत. मी उमेश तोरसकर अध्यक्ष, त्यांचे सर्व देवयानी वरसकर, हरिश्चंद्र पवार, सर्व राजन तेली, सर्व मान्यवरांचे आणि बाकी सर्व अधिकारी आणि सर्व पत्रकार बांधव भगिनी, आपल्याला मी आजच्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज खऱ्या अर्थाने दर्पणकार जांभेकरांच्या स्मारकाचं या ठिकाणी उद्घाटन होतंय. खरं तर या कार्यक्रमाला आपल्याला आणि पत्रकार भवन देखील या ठिकाणी आपण सुरू करतोय. खरं म्हणजे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची खूप इच्छा होती, परंतु या सर्व पूर्वनियोजित कार्यक्रमांच्यामुळे प्रत्यक्ष मला येता आलं नाही, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी दिलगिरी देखील व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. पण जेव्हा मी नितेशजी सिंधुदुर्गात येईन तेव्हा नक्की या स्मारकाला आणि पत्रकार भवनाला मी अवश्य भेट देईन, हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो. या स्मारकासाठी ज्यांनी सहकार्य आणि मदत केली त्या केंद्रीय मंत्री आपले राणेसाहेब यांचं देखील खऱ्या अर्थाने मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना देखील खूप खूप धन्यवाद देतो. राज्य शासनाच्या माध्यमातून स्मारकाच्या कामासाठी सहकार्य आपलं झालंय ना, सहकार्य केलंय आणि राज्य शासनाकडून 5 कोटी रुपये या आपल्या या स्मारकास दिलेले आहेत. आणि आपल्याला माहित आहे शेवटी हे सरकार जे आपल्या सगळ्यांचं आहे, त्यामुळे भविष्यात देखील जे जे काय आवश्यक असेल ते सरकार पूर्णपणे करेल, ही देखील आपल्याला मी खात्री या ठिकाणी देऊ इच्छितो. दर्पण हे द्विभाषिक पाक्षिक सुरू करून बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी समाज सुधारक, शिक्षण आणि वृत्तपत्र प्रसार यासाठी केलेलं जे काही योगदान आहे, त्यांचं जे काही अलौकिक कार्य आहे, हे कुणालाही विसरता येणार नाही आणि याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. आणि त्याचबरोबर बाळशास्त्री जांभेकर हे एक समाज सुधारक देखील होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पण मधून सामाजिक सुधारणेवर देखील भर दिला आणि विलक्षण अशी कामगिरी करणारे ते खऱ्या अर्थाने युगप्रवर्तक पत्रकार तर ठरलेच, परंतु 1834 मध्ये भारतातील पहिले प्राध्यापक प्रोफेसर म्हणून बाळशास्त्री ओळखले जातात. खरं म्हणजे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक असलेले दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक हे त्यांच्या कर्तृत्वाला साजेस आणि या स्मारकातून भावी पत्रकारांना प्रेरणा मिळावी असं व्हावं या दृष्टीने सर्वांनी अगदी चर्चा करून, विचार विमर्श करून
आराखडा निश्चित केला। मराठी पत्रकार परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ यांनी स्मारक भव्य दिव्य बनवतानाच त्याचं पावित्र्यही जतन केलं आणि जतन व्हावं यासाठी देखील प्रयत्न केले आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो। सिंधुदुर्ग मध्ये उभारलेलं हे बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक मराठी पत्रकारांना प्रेरणा देणारं ठरेल, ऊर्जा देणारं ठरेल आणि म्हणून याचं ज्ञान प्रेरणा देणारं ज्ञान मंदिर बनवून त्याचं पावित्र्य आपण सगळे जतन करूया एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचबरोबर बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा पुढे नेण्याचं काम सर्व पत्रकारांना करायचं आहे, त्यासाठी हे स्मारक नक्कीच प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायी ठरेल अशा प्रकारचा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा स्मारकासाठी या पत्रकार भवनासाठी सहकार्य करणारे प्रयत्न करणारे सगळ्यांचं मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, वेळ काढून आम्हाला इथे सदिच्छा व्यक्त केल्या, शुभेच्छा दिल्या। तुम्ही लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकार भवनाला भेट द्यायला याल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। केसरकर साहेबांचे आभार व्यक्त करतो सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने। या कार्यक्रमाला आपले केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब वेळात वेळ काढून आपल्या कार्यबहुल्यातून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याबरोबरच आमदार नितेश राणे साहेब गेले 4 महिने 5 महिने आमच्या सोबत या सगळ्या उद्घाटन सोहळा होईपर्यंत आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतो। मॅडम तर मी अध्यक्ष असताना 3 वर्ष तर सातत्याने आमच्या सोबत होत्या, त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि हा जो जी आर आहे तो ग्रामविकास खात्याचा आहे, त्यामुळे नायर साहेबांचे आभार व्यक्त करतो। त्याशिवाय एस एम देशमुख सर, आमचे राजन तेली साहेब, इरन नाईक साहेब, गजानन नाईक साहेब, शशी सावंत, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि हा जो कार्यक्रम जाहीर इथे लाईव्ह केला आहे ते कोकण सार लाईव्ह आणि कोकण नाऊ या दोन्ही चॅनलचेही आभार व्यक्त करतो। आपल्या सर्व पत्रकार मित्रांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो। धन्यवाद।